नमस्कार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज जे लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारा प्रशिक्षण आयोजित केले आहे त्यामध्ये मी गुणप्रिया गाढे संवाद विशेषज्ञ सर्वांचे स्वागत करते. सर्व उपस्थित शेतीशाळा प्रशिक्षक, समन्वयक, समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक यांचेही मी स्वागत करते. तसेच क्षेत्रावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचेही स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी विनंती करते की त्यांनी पुढील व्हॉट्सअप क्रमांकाची नोंद करून घ्यावी. 8384858685 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या शंका व प्रश्न आपण मेसेजद्वारे पाठवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी शंका निरसन या भागामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. जगातील सर्वात श्रेष्ठ फूल कोणते हा वाद तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु भारतासाठी हे सर्वश्रेष्ठ फूल म्हणजे कापसाचं आहे. कापूस हे फक्त वस्त्र नसून भारतासाठी एक संस्कृती आहे. कळत न कळत आपण रोजच हे वस्त्र आपल्या अंगावर परिधान करत असतो. भारतामध्येही खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कापूस हे पीक म्हणजे संजीवनी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या पांढऱ्या सोन्याचे उगम करून त्याचा जीवनक्रम चालवत असतो. पण गेल्या काही वर्षांपासून मात्र हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. सततचा पडणारा दुष्काळ, अवर्षा, जमिनीची धूप, तापमानातील अनियमितता यामुळे शेतकऱ्यांचे काळजीचे कारण बनलेले आहे. कापसावर होणाऱ्या विविध किडींमुळे कापसाच्या पिकाच्या उत्पादनात घट होते. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनातही घट होते आणि ही घट कमी करण्यासाठी या किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज आपण कापूस व त्याचे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहोत. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आपण कार्यक्रमाची रूपरेषा समजावून घेऊया. कापूस पिकाकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व याबद्दल आपल्याला श्री विकासचंद्र रस्तोगी माहिती देतील. त्यानंतर कापसावरील किडींची लक्षणे, ओळख व जीवनक्रम यावर CICIचे तज्ज्ञ श्री नगरारे सर आपल्याला माहिती देतील. त्यानंतर कापूस पीक परिसंस्थेवर श्री कोळेकर सर आपल्याला माहिती देतील. कापूस पिकावरील कीड व रोगांचे सर्वेक्षण याबद्दल श्रीमती मानकर मॅडम आपल्याला माहिती देतील. शेतीशाळेमध्ये घ्यावयाची कीड रोगांविषयीची निरीक्षणे याबद्दल कोळेकर सर आपल्याला माहिती देतील. त्यानंतर कापूस पिकाकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती याबद्दल आपल्याला नगरारे सर माहिती देतील. फळबागांच्यासाठी झाडाच्या मुळाच्या परिघातात सिंचन देण्याच्या नवीन तंत्राबद्दल श्रीयुत मोटे सर आपल्याला माहिती देतील. त्यानंतर शंका निरसन व समारोपाचा कार्यक्रम याप्रमाणे हा कार्यक्रम चालणार आहे. आता मी प्रकल्प संचालक श्री विकासचंद्र रस्तोगी सरांना विनंती करते की त्यांनी कापसावरील एकात्मिक किडीचे महत्त्व या विषयावर आपल्याला माहिती द्यावी. आणि आपले काही अधिकारी यांच्याकडून काही तांत्रिक ज्ञान घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की जगात जवळपास 40% क्षेत्र कापसाच्या भारतात आहे आणि त्या 40% पैकी
जवळपास 1/3 महाराष्ट्रात आहे. म्हणजे पूर्ण जगात कापूस या महत्त्वाच्या पिकामध्ये महाराष्ट्राचा किती मोठा रोल आहे हे आपल्याला याच्यातून समजून येईल. विशेष म्हणजे 2002 पासून जेव्हापासून बीटी बियाणे भारतामध्ये इंट्रोड्यूस झाले तेव्हापासून कापसाचे क्षेत्र सतत वाढलेलं आहे आणि मागील जवळपास 5-6 वर्षामध्ये 40 लाख हेक्टर एवढे क्षेत्रावर तो जवळपास स्थिर झालेला आहे. मात्र कापसाचा जर आपण प्रोडक्टिव्हिटीवर विचार केला तर जगापेक्षा ते खूपच कमी आहे आणि भारताची जी सरासरी प्रोडक्टिव्हिटी आहे त्यामध्येही महाराष्ट्राचा वाटा कमी आहे आणि आपली सरासरी राष्ट्राची सरासरीपेक्षा कमी आहे. त्याचे बरेच कारण आहे. एक तर आपल्याकडे बराचसा कापूस कोरडभाऊ पद्धतीने होतो आणि ज्याच्यामध्ये पावसाचा जो पॅटर्न आहे तर त्याचा फार मोठा परिणाम होतो. जर आपल्याला मोठा दुष्काळ पडला किंवा खंड पावसाचा पडला तर कापसाची प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा साहजिकच परिणाम होतो. म्हणूनच ह्या प्रकल्पाचा जे शेतकऱ्यांना हवामानात होणारे बदल याच्याशी सामोरे जाण्याची कॅपेबिलिटी निर्माण करतो, क्षमता निर्माण करतो, तर त्याच्यामध्ये हा कापसाची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आणि स्थिर ठेवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा चॅलेंज आव्हान आपल्यासमोर आहे. म्हणूनच आजची हे आपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वप्रथम मी उपस्थित सर्व जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सुपरवायझर, कृषी सहाय्यक, शेतीशाळासाठी नेमलेले आमचे शेतीशाळा प्रशिक्षक, कोऑर्डिनेटर, CICR सायंटिस्ट आणि इतर शास्त्रज्ञ सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज ह्या 3.5-3 तासाच्या सत्रामध्ये आपण अशी काही महत्त्वाची आणि आपल्याला विस्ताराच्या कामामध्ये उपयोगी होईल अशा प्रकारची माहिती घेणार आहोत. मित्र, जसं मी सांगितलं की आपली कापसाची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे तर याच्यात कोरडभाऊ पीक हा एक भाग आहे. त्याच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी जमीन जे कापसासाठी योग्य नाही तिथे सुद्धा कापूस घेतला जातो आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी येते. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आपण मागे 3-4 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे ते कापसावर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कीड, रोग आणि त्याचे व्यवस्थापनामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला कापसाच्या पिकावर दिसून येतो. 2 वर्षापूर्वी कापसावर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला, त्याचं खूप नुकसान शेतकऱ्यांना सोसावा लागला. म्हणून मागच्या वर्षी शासनाने एक मोठी मोहीम हाती घेतली आणि बोंडअळीबद्दलच्या अवेअरनेस जनरेशनचं काम शासनाने केलं, त्याचा बऱ्यापैकी आपल्याला यश मिळाला आणि मागच्या वर्षी बोंडअळीची प्रादुर्भाव असूनही त्याचा एवढा मोठा परिणाम आपले उत्पादनावर झालेला नाही. मात्र बोंडअळी हे फक्त एकच असा कीड नसून इतर बरेचसे कापसासमोर चॅलेंजेस आहे. ते चॅलेंजेस काय आहे, ते आपण कसे ओळखायचे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची त्याच्याबद्दल आज आपल्याला CICR सायंटिस्ट चर्चा करून माहिती देणार आहे. त्याशिवाय वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जे आता PD आत्मा आहे डॉक्टर विद्या मानकर, त्यांनी रेग्युलेशनचे क्षेत्रामध्ये मोठा काम केला आणि त्यांनी केलेले कामामुळे त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की बियाणे कंपनी, जिनिंग फॅक्टरी ह्यांना सुद्धा ह्या बोंडळीचे विरुद्ध जे मोहीम आहे त्याच्या सहभागी करून घेतला गेला आणि त्याच्यातून आपल्याला मागच्या वर्षी मोठा यश मिळाला. ते सुद्धा आपले एक्सपिरियन्स आज शेअर करणार आहे आणि कशा पद्धतीने आपण रेग्युलेशनची बाबीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपण दिलासा देण्याची गरज आहे त्याबद्दलही ते बोलतील. कापसाचं जे आर्थिक इकॉनॉमिक्स आहे किंवा आर्थिक गणित आहे त्याच्यात
कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करणे फार मोठा एक इश्यू आहे. जसं मी पूर्वी सांगितलं की आपला सरासरी उत्पन्न कमी आहे, आता सरासरी उत्पन्न कमी असेल तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एक फार महत्त्वाचा घटक होतो, आणि ते कशा कमी करायचा त्याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक वेळेस केमिकल फर्टिलायझर, केमिकल पेस्टिसाईड याच्यावर जर अवलंबून राहिलो तर मोठ्या प्रमाणावर त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना होतो. आणि आर्थिक फटक्याशिवाय आपण बघितलं यवतमाळ, अकोला, इतर ठिकाणी मागे 2-3 वर्षामध्ये असे बरेचसे विषबाधाचे प्रकरण आपल्याला समोर दिसून आलेले आहे. आणि त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना योग्य प्रमाणे सल्ला दिला जात नाही, चुकीचे औषध त्यांना वापरायला सांगितले जातात, चुकीचे डोसेस त्यांना सांगितले जातात, आणि बरेचदा 1-पेक्षा जास्त औषधांची सरमिसळ करून सर्रास त्याचा वापर केला जातो, कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर प्रोटेक्शन घेतले जात नाही, आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना किंवा त्याच्यामध्ये जे स्प्रेइंग करतात त्यांचे जीवावर होतो. तर हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर जसं मी सांगितलं IPM INM हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे वेळेचे आत आपण ओळखलं पाहिजे की आपल्या पिकावर काही धोका आहे का, आणि सुरुवातीची स्टेजमध्येच आपण जर काही उपाययोजना केली तर आपल्याला महागडे पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईड वापरण्याची गरज भासणार नाही, त्याचा आपला खर्चही वाचेल, प्रोडक्टिव्हिटीही वाढेल, आणि आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होणार नाही. तर IPM आणि INMचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आपले शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे. बायोफर्टिलायझर हा एक महत्त्वाचा घटक आहे जे आपण शेतामध्ये वापरू शकतो. आपले जे कोऑर्डिनेटर आहे शेती शाळाचे, त्यापैकी बरेचसे कोऑर्डिनेटर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट हैदराबाद या संस्थेकडे जाऊन आलेले आहे. 1 आठवड्याचा त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, आणि त्याच्यात बायोफर्टिलायझर शेतकऱ्यांनी शेतावरच कसा तयार करावे याबद्दलच्या त्यांनी प्रात्यक्षिक घेतलेले आहे. त्यापुढे जाऊन नांदेडला आपण शेतकऱ्यांची 1 दिवसाची कार्यशाळा घेतली, आणि शेतकऱ्यांनी स्वतः शेतावर हा बायोफर्टिलायझर कसा तयार करायचा याबद्दलचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि अपेक्षा अशी आहे की या शेतकऱ्यांनी स्वतः तयार करावे, इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, आणि मोठ्या प्रमाणावर बायोफर्टिलायझर जर आपण वापरले तर आपल्याला जमिनीची पोत सुधारण्यास मदत होईल, आणि आपला केमिकल फर्टिलायझरचा खर्च त्याच्यातून कमी करता येईल. मित्रो, आपले शेतीशाळा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम आहे, ज्याचे करून जे आपले रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहे, CICR आहे, इतर रिसर्च सेंटर्स आहे, त्यांचा आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्यापर्यंत घेऊन जाता येते. आणि त्याच्यासाठी आपण फॅसिलिटेटरची नेमणूक केलेली आहे, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, आणि त्यांना पिकाचे महत्त्वाची वाढीवीचे वेळेस आपण भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करायला सांगतो, आपली पिकाची परिस्थिती कशी आहे ते ओळखायला आपण त्यांना प्रशिक्षण देतो, कुठली उपाययोजना करण्याची गरज आहे, हवामानाची काय परिस्थिती आहे, पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये कुठल्या प्रकारचे वेदर प्रिडिक्शन आहे ह्यावर चर्चा होऊन आपण ASA चार्ट तयार करतो, आणि त्याच्यातून आपण कमीत कमी खर्चामध्ये आपल्या पिकाचा व्यवस्थापन कशा करायचा ह्याबद्दलच्या शेतकऱ्यांना आपण समजावून सांगतो, त्यांच्याकडून करून घेतो. आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक भेटीचे वेळेस 30 ते 35 इतर शेतकरी जे त्याच प्रकारची पीक पद्धती वापरतात त्यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करतो, त्यांच्याशी चर्चा करतो, आणि हा जे तंत्रज्ञान आहे ते गावामध्ये आपण पोहोचवण्यास मदत करतो. त्याचा फायदा असा होतो की लॅब टू लँड हा जो डिस्कनेक्ट आहे, किंवा युनिव्हर्सिटी, CICR सारखे इन्स्टिट्यूशन्सनी जे रिकमेंडेशन दिलेले आहे ते रिकमेंडेशन प्रत्यक्ष अजूनपर्यंत शेतावर पोहोचलेले नाही, म्हणून हा जे डिस्कनेक्ट आहे ते कमी करण्यासाठी शेतीशाळा एक अत्यंत महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. आणि सर्व फॅसिलिटेटर यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की
त्यांनी प्रत्येक शेतीशाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवावी. सर्व गेस्ट फार्मरचा त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यावे आणि पूर्ण सगळे जे ऑब्झर्वेशन्स आहे ते चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करावे. म्हणजे सीड ट्रीटमेंटपासून आपला शेवटचा जे क्रॉप कटिंग आहे ते योग्य प्रमाणे राबवला तर कंट्रोल प्लॉट आणि FFS प्लॉट याच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना दाखवता येते आणि त्याच्यातून अडॉप्शनमध्ये मदत मिळते. बऱ्याच ठिकाणी आमची अशी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यामध्ये असं एक ऑब्झर्वेशन आहे की शेतकरीसुद्धा अशा प्रकारचे जे इनिशिएटिव्ह आहे त्याला चांगल्या पद्धतीने बघतात. ते म्हणतात आम्हाला नवीन तंत्रज्ञान वापरायची तयारी आहे, मात्र ते चांगल्या पद्धतीने करून त्याचे रिझल्ट आम्हाला दाखवता आला पाहिजे. म्हणजे आपल्यावर हे आता जबाबदारी आहे की योग्य प्रमाणे जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस रिकमेंडेड आहे त्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर दाखवता आला पाहिजे आणि वेळेच्या आत त्यांना येणारे कुठल्याही प्रकारचे संकट असेल त्यांना सावध केलं पाहिजे. तर अशाप्रमाणे जर आपण प्रामाणिकपणे जर शेती शाळा राबवली तर नक्कीच आपल्याला कापसाच्या आणि इतर पिकांच्याही प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचा जे खर्च आहे त्याच्यातून तोही कमी होईल. तर आजचा हा जे तांत्रिक सत्र आहे याचे कर आपण आता वर्णार आहो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारू शकतात. मला खात्री आहे की आजच्या हे सत्र झाल्यानंतर कृषी विभागाची सगळी विस्तार यंत्रणा जी आहे त्यांना काही नवीन ज्ञान मिळेल आणि आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हा ज्ञान घेऊन जाता येईल. म्हणून मी आता पुढचे जे सेशनिस्ट आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आपला सेशन सुरू करावे. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच आपण कापूस पिकाबद्दलचे महत्त्व, बाजारपेठेतील त्याचे महत्त्व, भारताची आर्थिक व्यवस्था व कापूस उत्पादनाचे महत्त्व याबद्दल रस्तोगी सरांकडून महत्त्वाची माहिती मिळवली. जसं की आपल्याला माहिती आहे सेंद्रिय बोंडाळी या कापसावरील किडीने आज धुमाकूळ घातलेला आहे. शेतकऱ्यांना या किडीचे व्यवस्थापन शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण हे व्यवस्थापन करताना पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचू नये हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण आज केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉक्टर नगरारे सर यांना इथे मार्गदर्शनासाठी बोलवलेलं आहे. तेव्हा मी नगरारे सरांना विनंती करते की त्यांनी सेंद्रिय बोंडाळी याची लक्षणे, ओळख व जीवनक्रम याबद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यावी.
नमस्कार. शेंद्री बोराळी या कीटबद्दल जाणण्याआधी आपण आजचे प्रशिक्षण ज्यांच्यामुळे आयोजित करणे शक्य झाले असे कृषी विद्यावेत्ता श्री विजय कोळेकर सरांकडून कापूस पिकाची परिसंस्था या विषयावर माहिती घेऊया. कोळेकर सर, प्लीज. नमस्कार. आपण थोड्या वेळापूर्वीच माननीय प्रकल्प संचालक यांच्याकडून एकूणच कापसाचे महत्त्व आणि किडी व्यवस्थापनाचं महत्त्व याबद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. आपण किडींच्या ओळखीपर्यंत जाणार आहोतच, तत्पूर्वी आपण थोडंसं शेतामध्ये फिरणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण कापसाच्या पिकाची परिसंस्था काय असते, त्यातले कोणते मुद्दे किंवा कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे इकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. परिसंस्था म्हणजे काय आहे? परिसंस्था म्हणजे या ठिकाणी आपण विचार जर केला तर ज्या ठिकाणी आपण राहतो तो त्या आजूबाजूचा परिसर ही परिसंस्था आहे आपली. तसं ज्या ठिकाणी कापूस पीक हे उगवलं जातं आहे, वाढतं आहे, आणि त्या ठिकाणी त्याच्या आसपास असणारा जो परिसर आहे, हवामान आहे आणि इतर काही घटक आहेत, या सर्वांचे मिळून होते ती कापसाची पीक परिसंस्था. पीक परिसंस्थेमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये हवामान, जमीन, पाणी, प्रत्यक्ष कापूस किंवा झाडे, कीटक, मित्र कीटक इत्यादी अनेक घटक त्यामध्ये आहेत. ही परिसंस्था जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी जगणारे किडी आणि जीवजंतू यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आणि त्यानंतरच या सजीवांचा त्या ठिकाणी जीवनक्रम सुरू होतो. मग ज्या ठिकाणी हा जीवनक्रम सुरू होतो आहे त्या ठिकाणची माहिती आपल्या जर घेता आली तर आपणास उपद्रवी असणारे हे जे काही सजीव आहेत, जे किडी आहेत किंवा बुरशी आहेत, यांचा वेळेचा बंदोबस्त करणं आपणास शक्य होणार आहे. आणि म्हणून पिकाला, आपल्या महत्त्वाच्या पिकाला हानिकारक असणारे सर्व सजीवांच्यापासून त्या पिकाचं संरक्षण करावायचं असेल तर आपणास सुरुवातीला परिसंस्था जाणून घेणं फार आवश्यक आहे. आणि यासाठी म्हणून साधं उदाहरण घेतलं आपण तर आज आपण शेतामध्ये गेलो आहे. आताही काही शेतकरी शेतामध्ये आहेत, कापसामध्ये आहेत, काही काम करत आहेत. सुरुवातीला ते काय पाहतील तर सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे हवामान कसं आहे, आज वातावरण काय आहे, वातावरणामध्ये आर्द्रता आहे का, वातावरणामध्ये ऊन आहे का पाऊस पडतो आहे, पाऊस असेल तर तो कशा प्रकारचा पाऊस आहे, झिमझिम आहे, जोराचा पाऊस पडतो आहे का फक्त धुकं झालेलं आहे, अशा प्रकारचं हवामान आपण जाणून घेणं गरजेचं आहे. जर हा पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता हे हवामानातले तीन प्रमुख घटक आपण जर समजले तर त्यावरून देखील आपण आपल्या पिकाचं नियोजन करण्यास उपयोगी होऊ शकते. आता हे घटक समजतानाच ज्यावर पीक उगवतो आहे ती जमीन, जमिनीचे घटक देखील फार महत्त्वाचे आहेत. कारण पिकाची संपूर्ण वाढच ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती म्हणजे जमिनीचे गुणधर्म. त्या गुणधर्मामध्ये जमिनीचा उतार आहे, जमिनीची खोली आहे, जमिनीचा विशेषतः मातीचा प्रकार आहे आणि याबरोबरच त्यामध्ये असणारे अन्न घटक आहेत. मग डोळ्याने आपल्याला दिसेल अशा प्रकारचा जो काही जमिनीचा घटकाचा भाग आहे त्याबद्दल माहिती घेत असतानाच जमिनीमध्ये ओलावा किती आहे हेही बघणं फार आवश्यक आहे. कारण ओलावा हा त्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे सुरुवातीपासूनच. तिसरा जर घटक बघितला आपण तर पाणी. त्या पिकामध्ये शेतामध्ये आपण गेल्यावर जाणून घेणं गरजेचं आहे की पाण्याची त्या पिकाला आता किती अवस्था आहे. ज्या अवस्थेमध्ये आज पीक बघतो आहे आपण त्या अवस्था तिथं पाण्याची गरज किती आहे आणि ही आवश्यकता जी आहे ही भागवण्याकरता आपल्याकडे साधन काय आहे. साधन जर आपल्याला असेल तर सध्या ती पाणी देण्याचं काम चालू आहे किंवा कसं, आणि हे करत असतानाच मग पाण्याच्या गरजेनुसार वापर करण्यासाठी म्हणून आपण दिलेली साधनं, सूक्ष्म सिंचन इत्यादी उपाय हे कसे केले पाहिजे, कसे आहेत त्या ठिकाणी, हे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण
जितका पाण्याचा ताण तेवढं त्या ठिकाणी जमिनीच्या पोतावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम झाडावर होत असतो, पिकावर होत असतो आणि त्याबरोबरच ह्याचा परिणाम तिथे असणाऱ्या सजीवावर देखील होत असतो. अशा प्रकारे आपण हवामान, जमीन, पाणी या घटकाबरोबरच मग पीक परिस्थितीमध्ये जो भाग येतो तो म्हणजे प्रत्यक्ष झाडं येतात आणि ही पिकं येतात. मग ही कापसाची झाडं जी आहेत ना याची माहिती घेणं फार आवश्यक आहे. आणि यासाठी म्हणून आपण काय करतो, आपण ज्या शेतामध्ये जात असतो तेव्हा आपण त्या कापसाच्या शेताचे सिरनिरीक्षण करण्याकरता काही गट करावेत. आता हे एकट्यानं पीक परिस्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे का गटन करणं आवश्यक आहे? आपण शेतीशाळा घेत असताना मात्र ते गटन करणं आवश्यक आहे, पण इतर वेळेला शेतकरी स्वतःहून जाऊन आपल्या पिकाचं निरीक्षण करू शकतो. आणि आपण ज्यावेळेला आपण एकटं जातो किंवा गटान जात असतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची झाडं आपण निवडावी. विशिष्ट प्रकारची निवडण्यासाठी की आपण संपूर्ण शेतातील हजारो झाडांचं तर निरीक्षण करू शकत नाही आहे, मग आपण अशी काही निवडक झाडं घ्यावीत ज्याच्यावर आपण वर्चस्व निरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि अशा झाडांचं निरीक्षण हे उपयोगी पडतं, त्यामध्ये काय बदल होतो आहे, कोणती त्या ठिकाणी कीड रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे का, त्या ठिकाणी कोणत्या हवामानामध्ये कशा प्रकारची वाढ होती आहे किंवा पाण्याचा काय ताण पडला आहे का, हे बघण्याकरता आपण वारंवार निरीक्षण करण्याकरता आपण एक झाड निवडावं. आणि असे आपण गटागटाने 5 ते 6 झाडं आपण शेतामध्ये निवडली आणि त्या झाडाचं निवडल्या झाडांचं आपण काही निरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि ही निरीक्षण करताना वारंवार आपण निरीक्षण करणार असल्या कारणानं या ठिकाणी झाडाची उंची, झाडाचा घेर, फांद्यांची संख्या हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा घेर हा एवढा महत्त्वाची गोष्ट आहे की झाडाच्या उत्पादनामध्ये त्या झाडाचा घेर, फांद्यांची संख्या आणि त्यावर लागणारी मग फुले आणि बोंडं याच्यावरच पूर्णपणे अवलंबून आहे उत्पादन त्यांचं. आणि म्हणून या घेरामध्ये काय वाढ होते का, उंचीमध्ये काय वाढ होते का, बदल काय होतो आहे का, हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण झाडांचं निरीक्षण करावं. आणि हे परिसरामध्ये बघत असताना जैविक घटक जे आहेत मगाशी बोलल्याप्रमाणे पानं, फुलं आहेत, किडी आहेत, पितृकीटक आहेत, हे परिसंस्थेचे प्रमुख घटक आहेत. याचे नमुने आपण गोळा केले पाहिजे आहेत. हे नमुने जमा करण्याचा फायदा असा होतो की आपणास समजायला सोपं होतं की माझ्या ह्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या कीटकांचा वावर आहे आणि आज कोणता आहे आणि माझे कोणता होता, आज कोणता आहे, आणि जेव्हा पुढे मी जाऊन बघू 8 दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर त्यानंतर पण नक्की काय त्यात बदल झाला आहे का, म्हणजे हे बदल समजून घेण्याकरता म्हणून आपणास अशा प्रकारचे नमुने देखील जमा करून घेतले आपण तर त्याचा उपयोग होणार आहे. हे करत असताना जे आपण जमा करतो आहे आपल्या ज्ञानाप्रमाणे, म्हणजे शेतकऱ्याला स्वतःचं काही उपजत ज्ञान आहे हे त्याला पिढ्यानपिढ्या आलेलं आहे त्यांच्याकडे, मग ह्या पिढ्यानपिढ्या आलेल्या ज्ञानाचा वापर करून शेतकरी त्या प्रत्येक घटकाचं वर्गीकरण करू शकतो, पण त्याला आपण जोड देण्याची गरज आहे. आज आपण जेव्हा शेतीशाळा घेत असतो त्यावेळेला आपल्याकडचं असणारं ज्ञान आणि शेतकऱ्याकडचं असणारं पारंपरिक ज्ञान याचा आपण ते मिलाप केला तर हे वर्गीकरण करणं अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये उपयोग होऊ शकतो. मग हे करताना आपण ह्यामधले कोणते कीटक आहेत उपयोगी, कोणते कीटक आहेत उपद्रवी, उपद्रवी आणि उपयोगी कीटकांचं वर्गीकरण आपण करू शकलो तर ते महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच आपण जे काही नोंदणी निरीक्षण आहेत त्याचे आपण जमा करणं, सरासरी काढणं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण एक प्रकारे काय करतो परिसंस्थेचा एक आपण एक चार्ट तयार करतो. म्हणजे आज आपण शेतीशाळेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काही गोष्ट असेल तर तो म्हणजे परिसंस्थेचा विश्लेषण केलेला चार्ट, की ज्या चार्टवर आपण एकाच वेळेला आपणास सर्व गोष्टी ह्या दिसू शकतात आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. आता मी थोडंसं आपलं लक्ष काही गोष्टींकडे वळवतो आहे की ज्या पिकांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी असतात की ज्याचा उपयोग आपल्या ज्ञानामध्ये आपण जर करून घेतला तर त्याचा उपयोग आपणास व्यवस्थापन करण्याकरता होणार आहे. आणि म्हणून आपण नेहमी पिकांच्या मुळांचं निरीक्षण, आता कापसाच्या मुळांचा विचार जर केला, कापसाच्या वाढीप्रमाणे मुळांची वाढ होत असते ती किती होत असते जर आपण म्हणजे 10 दिवसाच्या कापसाची वाढ जर आपण पाहिली तर ती ज्यावेळेला साधारणपणे 2 ते 3 इंच असेल तर ती ज्यावेळेला 1 महिन्याचा कापसाचं पीक वाढतं आहे तर त्यावेळेला त्याची वाढ जवळपास 2 फुटापर्यंत जाते आणि ज्यावेळेला ते 50 दिवसाचं कापसाचं पीक असेल
तर साधारणपणे त्या ठिकाणी आपण लक्षात येईल की 3 फुटापर्यंत मुळांची खोली ही वाढलेली असते. म्हणजे मुळांची खोली ही वाढत असताना साहजिकच आहे, सुरुवातीला प्रकल्प संचालक महोदयांनी देखील व्यक्त केली ही बाब आहे की बऱ्याच ठिकाणी काही जमिनी हे कापसाला योग्य नाहीत, तिथं कापूस लावला जात असे, म्हणजे विशेषतः हलक्या जमिनी खोली कमी असणाऱ्या जमिनी त्या ठिकाणी वेळची मुळांची वाढ होणार नाही. परंतु चांगल्या सशक्त कापसाकरता जमीन किती खोल हवी आहे याचं उदाहरण म्हणजे आपण अशा मुळांच्या वाढीवरून कशा देईल, जिथे अशी जमीन खोल आहे त्या ठिकाणी मुळांची वाढ ही चांगली झाली दिसून येते. त्यामुळे हे आपण वाढ कशी होत असते हे माहिती असणं आपलं आवश्यक आहे आणि त्याच्यावर अवलंबून आहे पुढचं एकूण पिकाची वरची वाढ, जमिनीवरचा पृष्ठभागावरची वाढ जी आहे ती याच्यावर अवलंबून असते. दुसरे का आपण उदाहरण बघूया, जमिनीवरच्या भागामध्ये काय काय होत असतं. या चित्रामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो आहे की ज्यामध्ये आपण फांद्यांची रचना बघितलेली आहे. आता हे फांद्यांची रचना जी आहे म्हणजे तुमच्या बाजूला आपण जर बघितलं तर डाव्या बाजूचं जे चित्र आहे यामध्ये फांद्यांचे प्रकार दिलेले आहेत. याच्यामध्ये ठळकपणे आपण जर विचार केला तर मुख्य फांदी आहे आणि उपफांदी आहे. मुख्य फांद्याला उपफांदी येत असतात आणि अशा प्रकारे झाड हे वाढत असतं आणि ह्याच्यामध्ये एक 2 फांद्या जिथून फुटतात, फांदी फुटण्याचं ठिकाण जे आहे त्याला आपण जोड म्हणतो, नोड म्हणतो आपण. त्या नोडमधलं जे अंतर आहे इंटरनोड म्हणतो आपण त्याला. तर हे जे अंतर आहे हेही कमी कमी जास्त जास्त होत असतं आणि म्हणून या फांद्याच्या फुटण्याचा प्रकार आणि त्यावरून त्यावर असणारा पिकाची वाढ हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. हे इंटरनोडल अंतर जे आहे 2 जोडामधलं जे अंतर आहे हे कधी कमी होतं, ज्यावेळेला कापसाला पाण्याचा ताण बसतो त्यावेळेला हे अंतर कमी होतं आणि म्हणून ज्या कापसाच्या पिकावर अशा प्रकारचं अंतर कमी झालेलं दिसेल साहजिकच आहे त्या ठिकाणी पिकाचा पाण्याचा ताण बसलेला आहे हे आपण ओळखायला हरकत नाही. जिथे ताण बसत नाही त्या ठिकाणी हे अंतर वाढत असतं. अशा प्रकारे फांद्यांची रचना ही फार महत्त्वाची आहे. आता फांद्यांच्या रचनेमध्ये दुसऱ्या उजव्या बाजूला जे मी चित्र दिलेलं दाखवतो तुम्हाला, यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्या फांद्यावर असणाऱ्या उपफांदे जे आहेत ह्यात नेमक्या कोणत्या फांद्या हे बोंडे देणाऱ्या फांद्या आहेत, म्हणजे उत्पादनक्षम फांद्या कोणत्या आणि शाकीय वाढ होणाऱ्या फांद्या कोणत्या हेही आपल्याला कळलं पाहिजे आहे. आता शाकीय वाढ होत असताना त्या फांद्यावर प्रजननक्षम फांद्या ज्या असतात ना त्या वाढतात, त्या मूळ खोडालाही वाढतात आणि त्या मुख्य फांद्यावरही वाढतात. पुढच्या चित्रामध्ये आपण आणखी स्पष्ट आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपण हे रचना जी आहे पिकांच्या फांद्याची या कापसाच्या याचाही अभ्यास करणं पीक परिसंस्थेचा आपला भाग आहे. आता आपण या ठिकाणी जर बघायला गेलो तर मुद्दा मी आणखी एक चित्र तुम्हाला दाखवतो आहे की ज्याचा परिणाम म्हणजे ज्या याच्यावर आपलं काय दिसून येणार आहे की जे काही पिकावर आज आपण फवारणी करतो आहे किंवा जे आपण त्याला नत्र स्फुरद पालाशाचे देखील आपण फवारणीद्वारे खत देतो आहे किंवा जे काय त्यावर पाणी पडतं आहे या सगळ्याचं वहन कसं होतं आहे हे महत्त्वाचं आहे. विशेषतः नत्राचा वापर आपण ज्यावेळेला करतो म्हणून आपण ज्यावेळेला पिकाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सशक्त पीक असेल तर मात्र किडींचा प्रतिकार चांगला ते करू शकतं आणि यासाठी म्हणून आपण पिकाला सशक्त करण्यासाठी म्हणून जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर पानावर फवारलेला नत्राचा फवारणी केलेला जो अंश आहे तो एका पानात दुसऱ्या पानामध्ये जात नाही तर तो पानातून बोंडाकडे वळतो. हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं वहन पानातून पानाकडे होत नाही तर पानातून बोंडाकडे होऊ शकतं, फुलांकडे होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला त्याचा उपयोग चांगला होऊ शकतं आणि यासाठी आपण ही उपयुक्तता नत्रा जी आहे ना ही आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या परिसंस्थेमध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी तर ही निरीक्षणं फार महत्त्वाची ठरतात आणि म्हणून कापसाची परिसंस्था जाणून घेणं हेच मुळात जाणून घेणं, समजावून सांगणं शेतकऱ्यांना आणि त्याच्याकडून ही गोष्ट समजून घेणं, पुन्हा एकदा शेतकऱ्याला काय समजलं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आता आपण जर म्हणत असतो या ठिकाणी की जेव्हा आपण पिकाचं जातो एक नजर असते ही सगळं काही गोष्टी करत असते. शेतकऱ्याची नजर जी आहे ती पिढ्यानपिढ्या त्याच्या आलेल्या नजरेचा तो भाग आहे आणि म्हणून त्याला पिकामध्ये काय बघायचं आहे हे त्याच्या उपस्थित ज्ञानाप्रमाणे तो पाहतो. आपली नजर जी आहे, आपली म्हणजे विस्तार कार्यकर्ते नजर जी आहे ही नजर शास्त्रीय असणं आवश्यक आहे. पारंपरिक नजर आणि आपली शास्त्रीय नजर. शास्त्रीय नजर ज्यावेळेला असते त्यावेळेला आपलं चटकन कळतं की या पिकामध्ये कोणते बदल घडत आहेत आणि हे बदल समजावून ज्याला येतात, ज्याला बदल घडतात ते कळतात त्याचं विस्तार कार्य चांगलं होतं.
आणि म्हणून आपण आपली नजर जी आहे ती व्यवस्थितपणे करणं फार आवश्यक आहे. आणि यावेळेसाठी म्हणून आपल्याला हे पीक परिसंस्थेचा अभ्यास करणे, करून घेणे आणि करून घेतलेला अभ्यास समजला का नाही हे पाहून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आपण पीक परिसंस्थेचा अभ्यास या ठिकाणी थांबूया आणि मग आपण हळूहळू पुढे वळूया की कोणत्या कोणत्या प्रकारच्या किडींनी रोगांचा प्रादुर्भाव, विशेषतः किडींचा प्रादुर्भाव कसा होतो आहे याच्यावर आपण ते बघायला वळूया. या ठिकाणी मी थांबतो आहे. पीक परिसंस्थेचा आपण अभ्यास तिथं थांबतो आहे. धन्यवाद. धन्यवाद कोळेकर सर. आत्ताच आपण कापूस पीक परिसंस्थेबद्दल सरांनी सांगितलेली रूपरेषा पाहिली. कापूस पिकाकरिता पारंपरिक तसेच शास्त्रीय दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे आणि त्यांची योग्य सांगड घालून आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा जी भूमिका आहे ती किती महत्त्वाची आहे याबद्दलही सरांनी आपल्याला चांगली माहिती दिली. आता मी नगरारे सरांना विनंती करते की त्यांनी शेंद्री बोंडाळी लक्षणे, ओळख व जीवनक्रम याबद्दल आपल्याला माहिती द्यावी. सगळ्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर विकास नगरारे, प्रमुख कीटकशास्त्र. मी आपल्याला कापसावरील किडींची लक्षणे, ओळख व जीवनक्रम याबद्दल माहिती देत आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भारत हा जगात सर्वात मोठं क्षेत्र असलेला देश आहे आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये जवळपास 30% क्षेत्र हे सिंचनाच्या खाली आहे आणि जवळपास जगातील 21% कापूस उत्पादनात भारताचा वाटा आहे. कापूस पिकाखालील जवळपास 10 दशलक्ष शेतकरी यामध्ये सम्मिलित आहेत. कापसापासून जवळपास 4 ते 5 कोटी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. देशाच्या निर्यातीत जवळपास 12% भागीदारी आहे आणि भारताच्या GDP मध्ये जवळपास 4% सहभाग आहे. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये कापसाचं क्षेत्र हे जवळपास 126 लाख हेक्टर्स आहे आणि त्यापासून अंदाजे 337 लाख गाठी एवढं उत्पादन मिळते. पण उत्पादकता फारच कमी आहे. जवळपास 414 किलोग्रॅम रुई प्रति हेक्टरी. आपल्याला माहित आहे की आपल्या भारतामध्ये BT कापसाची सुरुवात 2002 सालापासून झालेली आहे. त्यावेळेस फक्त काही निवडक संकरित वाणांची परवानगी देण्यात आली. त्यामध्ये फक्त एक जनुक होतं आणि त्यानंतर 2006 मध्ये द्विजनुकीय BT कॉटनची परवानगी देण्यात आली. आणि आज आपल्याला असं पाहायला मिळते की जवळपास 88% क्षेत्र हे BT कापसाच्या खाली आहे आणि बाकी क्षेत्रामध्ये नॉन BT कापूस आहे. भारताचा विचार केला तर मुख्य कापूस उत्पादक राज्यामध्ये महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहे आणि जवळपास 42 लाख हेक्टर एरियापेक्षा जास्त क्षेत्र हे कापसाने व्यापलेलं आहे. त्याच्या खालोखाल गुजरात, त्यानंतर तेलंगणा आणि अन्य राज्य आहेत. उत्पादनाच्या बाबतीत विचार केल्यास गुजरात राज्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होतं, जवळपास 82 लाख गाठी. त्याच्या खालोखाल महाराष्ट्रात जवळपास 77 लाख गाठी हे उत्पादन होत असते. एक गाठ म्हणजे 170 किलो रुई. कापसाच्या किडीबाबत विचार केल्यास याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये या किडीची जी संख्या येण्या जाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. भारतामध्ये कापूस हा 3 मुख्य झोनमध्ये घेतला जातो. त्यात उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य भारतामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात आणि दक्षिण भारतामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि तमिळनाडू. ह्या 10 राज्यांमध्ये मुख्यतः कापसाची लागवड केली जाते आणि ह्या राज्यामध्ये जी क्लायमेट आहे हे वेगवेगळं आहे आणि भारतामध्ये
जवळपास 4 कल्टिवेटेड स्पेसिस कापसाच्या याची लागवड केली जाते. मुख्यतः भारतामध्ये कापूस कोरडवाहू केला जातो, पण आपण उत्तर भारताचा विचार केला तर याच्यामध्ये जवळपास 100% कापूस हा ओलिता खालील आहे. मध्य भारतामध्ये काही अंशी ओलिता खालील आहे आणि बहुतांश कोरडवाहू आहे. आपल्या दक्षिण भारतामध्ये सुद्धा कोरडवाहूचं प्रमाण जास्त आहे. जवळपास 1600 BT हायब्रिडची आपण परवानगी दिलेली आहे आणि याच्यामध्ये अंदाजे 50 बियाणे कंपन्या याच्यामध्ये काम करत आहेत. किडीचं येण्या जाण्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं आणि मुख्यतः कापसामध्ये 3 प्रकारच्या किडी येतात. त्याच्यामध्ये पहिली शोषक किडी, दुसरं बोंड अळ्या आणि त्याच्यानंतर अन्य किडी. तर या किडीचं आपल्याला सोबतच काही नैसर्गिक मित्र किडी सुद्धा येत असतात. जेव्हा किडीची संख्या जास्त येत असते त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी नियंत्रणाचे उपाय शोधत असतो किंवा करत असतो. आणि साधारणतः जेव्हा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडते त्यावेळेस आपण नियंत्रणासाठी उपाय करतो. नियंत्रणासाठी अनेक उपाय आहेत, त्याच्यापैकी काही भौतिकी आहेत, काही मेकॅनिकल आहेत, काही रासायनिक आहेत. रासायनिक नियंत्रणामध्ये आपण कीटकनाशकाचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक येत असतात, जसं काही द्रवरूपात असतात, काही घनरूपात असतात, काही पावडर फॉर्म मध्ये असतात, काही लिक्विड फॉर्म मध्ये असतात. आणि त्याचं जे आपलं निवड आहे ती शेतकरी आपापल्या परीने करत असतो. पण एवढं लक्षात ठेवायचं की त्याचा योग्य डोस असायला पाहिजे, योग्य वेळ असायला पाहिजे आणि किडीची योग्य स्टेज असायला पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला जे रासायनिक नियंत्रण आहे ते करायचं असतं. पण आपण समजा कीटकनाशकाचा अतिरेक केला तर याच्यापासून दुष्परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये किडीचं रिसर्जन्स किंवा रेजिस्टन्स आणि समजा जास्त उपयोग केला तर त्याच्यापासून रेसिड्यू सुद्धा आपल्याला बघावयास मिळतात. तर मुख्य कापसाच्या किडीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बोंड अळ्या आहेत. त्याच्यामध्ये अमेरिकन बोलम, त्याला आपण हिरवी बोंड अळी सुद्धा म्हणतो, टिपकाजी बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी. रसशोषक किडीमध्ये तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा, मिलीबग आणि मिरीटबग ह्या मुख्य किडी आहेत. अन्य किडीमध्ये तंबाखूची पाने खाणारी अळी, वक्राकार अळी, पाने गुंडाळणारी अळी, चाफर भुंगा, करडईची अळी आणि तांबडा ढेकून इत्यादी यांचा समावेश होतो. एकंदर आपण विचार केला तर अंदाजे 125 जवळपास कीटकांची नोंद कापूस परिसंस्थेत झालेली आहे. पण मोजकेच जवळपास अंदाजे 1 डझनच्या जवळपास म्हणजे 10 ते 12 किडी हा मुख्यतः नुकसान करतात. बाकीच्या किडी तेवढं जास्त नुकसान करत नाही. आपल्याला माहित आहे की हिरवी बोंडळीच्या नियंत्रणासाठी बीटी कापसाला परवानगी दिलेली आहे. सोबतच ज्या अन्य बोंडळी आहेत जशी ठिपकाजी बोंडळी, गुलाबी बोंडळी ह्या सुद्धा सोबतच नियंत्रणात येत होत्या. पण 2017 आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्याच्यापासून अंदाजे 10 ते 30% एवढं आपलं नुकसान झालेलं आहे. आणि त्याचा प्रादुर्भाव सुद्धा हा मोठ्या प्रमाणात झाला होता. आणि त्याचा पण ते प्रादुर्भाव हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होता, सगळ्याच ठिकाणी सारखा नव्हता. तर त्याचा जो प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर याच्यापासून आपल्याला काही लक्षणे आढळतात. त्याच्यामध्ये डोमकडी आहे, म्हणजे जे फूल साधारणतः उमलायला पाहिजे ते उमलत नाही आणि गुलाबाच्या कडीसारखं दिसतं. ते डोमकडी उघडून बघितलं त्याच्यामध्ये पांढुरक्या कलरची एक अळी दिसेल. म्हणजे जी गुलाबी बोंडळी आहे ती सुरुवातीला पांढुरकी असते आणि नंतर जशी जशी मोठी होते त्यावेळेस ती गुलाबी कलरची होऊन जात. जे बोंड असतात त्याच्यामध्ये निकास छिद्र असतं, साधारणतः 1 ते 1.5 मिलीमीटर आकाराचं. काही बोंडांना आपण फोडून बघितलं त्याच्यामध्ये जिवंत अळ्या सुद्धा दिसतात. जे काही प्रादुर्भाव असतं, कापूस उमलण्याच्या अवस्थेत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये छिद्र दिसतात,
आणि कापूस हा रंगीत झालेला असतो. आपण साधारणतः कामगंध सापडे लावले आपल्या शेतामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा पतंग अडकल्या जातात. असे काही लक्षण दिसले तर समजायचं की आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर याच्या प्रादुर्भाव येण्यामागे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे गुलाबी बोंडअळीचे कापूस हे एकमेव खाद्य आहे. कापूस असला तर ती अन्य पिकावर जात नाही. फक्त गेलीच तर भेंडी किंवा जास्वंद या वनस्पतीवर जात, पण कापूस असला तरीही मुख्यतः कापूस त्याला प्रिफरन्स देईल. आपल्याकडे या ठिकाणी ओलिताची सोय आहे, त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पिकाचा कालावधी वाढवलेला आहे. आपलं जे बीटी बियाणं असतं त्याच्यामध्ये रेफ्युजियाचं 120 ग्रामचं छोटस पॅकेट असतं, तर बहुतांश शेतकऱ्यांनी त्याचा लागवड केलेली नाही. आणि गुलाबी बोंडळी ही सुरुवातीला सूक्ष्म असतं, छोटीशी असते, तसा डोळ्यांना दिसत नाही. आणि जर ती आतमध्ये गेली बोंडाच्या तर बाहेरून छिद्र बंद होऊन जातं आणि ती आतमध्ये खाऊन जातं, तर शेतकऱ्यांना तिला लवकर लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे आपण व्यवस्थापन वेळेवर करत नाही. आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर संकरांची संख्या आहे, म्हणजे सरकारने परवानगी दिलेली आहे. आणि मुख्यतः हे संकर आहेत हे दीर्घ कालावधीचे आहेत. गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक केला जातो, जसं तेल काढण्यासाठी किंवा मग बाकी दुसऱ्या उपयोगासाठी. ह्याच्यापासून सुद्धा प्रादुर्भाव अपेक्षित असतो. आणि जे जनुक वापरलेले आहेत बीटी कॉटन मध्ये, Cry1AC आणि Cry2AB, ह्या दोन्ही जनुकाप्रती गुलाबी बोंड अळीनी प्रतिकार शक्ती निर्माण केलेली आहे. तशा अनेक कारणामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः बघावयास मिळतो आहे. आमचं जे संशोधन केलेलं आहे केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थान इथे, आम्हाला असं आढळलं की जे प्रतिकार शक्ती आहे त्याला आपण रेजिस्टन्स रेशो मध्ये मोजतो, तर 2013 मध्ये याचं प्रमाण होतं 47.12, त्याची रेंज होती 18 ते 121. पण तेच आपण 2017 मध्ये बघितलं तर ते वाढलं जवळपास 1387 एवढ्या पटीने. Cry2AB चा विचार केला तर रेजिस्टन्स गुलाबी बोंडअळीने प्रतिकार शक्ती निर्माण केली आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रभाव बघावयास मिळत आहे. तर गुलाबी बोंडअळीचं जीवनचक्र कसं आहे, तर ह्या अळीचं जे उगमस्थान आहे हे भारत पाकिस्तान ह्या भागामधूनच होत आहे. जी मादा पतंग अंदाजे 200 अंडी घालते जवळपास, आणि अंड्याचा जो आकार असेल तो 0.25 मिलीमीटर इतका असतो. तो सहसा डोळ्याने दिसत नाही, भिंग लावून किंवा मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला बघितलं तर आपल्याला ते दिसतात. साधारणतः जी अळी असेल ती 9 ते 14 दिवस जगते. सुरुवातीला पांढऱ्या कलरची असते, त्यानंतर मग ती जसं जशी वाढ होते तशी तशी ती शेंद्री किंवा गुलाबी रंगाची होऊन जाते. त्याच्यानंतर मग कोश तयार होतो. कोष हा 8 ते 13 दिवस असतो आणि कोशातून पतंग बाहेर निघतात. सहसा हे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात आणि अंडी सुद्धा रात्रीच्या वेळेस घालतात आणि दिवसाच्या वेळेस ते कुठे भेगा जमिनीच्या भेगामध्ये किंवा पालापाचोळ्यामध्ये ते लपून बसतात. 2017 मध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भावाची स्थिती साधारणतः 40 ते 92% प्रादुर्भावग्रस्त बोंडे होते. तेलंगणामध्ये 24 ते 92%, आंध्र प्रदेश 8 ते 92%, कर्नाटका 17 ते 90%, मध्य प्रदेश 38%, गुजरात 0 ते 44%. याच्या उलट विचार केला तर उत्तर भारतामध्ये बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नाहीच्या जवळपास होता. याच्या उलट बीटी कापूस
गैरबीटी कापूस त्याच्यामध्ये 3 ते 56% इतका प्रादुर्भाव आपण नोंदवला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 2017-18 मध्ये बघायला मिळाला आणि त्यातल्या त्यात मराठवाडा आणि खान्देश या भागामध्ये जास्त होता. आपल्या विदर्भामध्ये अकोल्यामध्ये जास्त होता. नागपूर आणि नागपूर वर्धा यवतमाळ हा तुलनेने थोडा कमी होता. आणि हा प्रादुर्भाव म्हणजेच नुकसान आपण सहसा करत नाही, तर आपण मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंडअळी नियंत्रण रणनीती याचा अवलंब केला 2018 मध्ये. त्याच्यामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने रणनीती तयार केली. त्या रणनीती आपण जेवढे काही कापूस उत्पादक भागीदार आहेत जसे की कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, बियाणे कंपन्या, कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्या, कामगंधे तयार करणाऱ्या कंपन्या, शेतकरी, जिनिंग मिल्स, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, मीडिया, कृषी विज्ञान केंद्र, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला आणि याचा असं फलनिष्पत्ती अशी झाली की गुलाबी बोंडअळी ही आपण मोठ्या प्रमाणावर त्याला नियंत्रणात आणलेलं होतं. इथे जोडलेला इथे दाखवलेला ग्राफ मध्ये असं आपल्याला दिसेल की 2017 मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता, पण सगळ्यांच्या सहभागामुळे हा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला नियंत्रणात आणता आला. आपण भारताचा विचार केला तर जसं मी आता सांगितलं की 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता, पण 2018-19 मध्ये हा खूप कमी झाला. अंदाजे 70% आपण कमी केलेला आहे. त्याउलट उत्तर भारतामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे. बाकी अन्य किडीमध्ये जसं अमेरिकन बोंडअळी सध्या नियंत्रणात आहे बीटी कपाशीवर, पण काही काही ठिकाणी जिथे नॉन बीटी लावलेला आहे तिथे याचा प्रादुर्भाव बघावयास मिळतो. तर ही गुलाबी अमेरिकन बोंडअळी आहे, तिचं 4 अवस्था असतात, अंडी, अळी, कोश आणि पतंग. ही सुरुवातीला ज्या कड्या लागतात त्याला खाऊन टाकते आणि त्याला आपण कडीफाक म्हणतो. नंतर बोंड जसे तयार झाले तर ही बोंडामध्ये अर्ध डोकं खुपसून खात राहत आणि आपलं बोंडाचं नुकसान करत राहत. दुसरी ठिपक्याची बोंडळी, ही सुरुवातीला जेव्हा आपलं पीक 3 ते 4 आठवड्याचं होतं त्यावेळेस शेंड्याला प्रादुर्भाव करतं आणि शेंडा सुकून जातो. जेव्हा बोंड लागण्याची अवस्था असते त्यावेळेस बोंडामध्ये आत घुसते आणि आतला जो भाग असतो तो खाऊन टाकते, त्याच्यामुळे बोंडाचं पूर्णतः नुकसान होतं. तंबाखूची पाने खाणारी अळी ही समूहाने अंडी घालते आणि जेव्हा अंड्यातून अळ्या बाहेर येतात त्यावेळेस ही पानाला खरचडून खाते आणि नुकसान करत. त्याच्यानंतर समजा बोंड असेल तर त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात ही खात राहत. शोषक किडीमध्ये तुडतुडे हा महत्वाची कीड आहे. तरी याची जी पिल्ले आणि प्रौढ हे दोघेही पानाच्या खालच्या भागाला लावून रस शोषण करतात. सुरुवातीला पानाच्या कळा पिवळसर होतात, त्याच्यानंतर मग लालसर होतात आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असला तर चुरडामुरडासारखं लक्षणे आढळतात आणि त्याच्यानंतर मग ज्याला हॉपर बर्न सुद्धा सिम्प्टम झाड जळल्यासारखं दिसतं. फुलकिडे हे सुद्धा पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. त्याच्यामध्ये काही तपकिरी छटा दिसतात, काही पांढुरक्या छटा दिसतात आणि पानाचे पान जे असतात ते वाकडे होतात. आणि हे सुद्धा जे पात्या आहेत, बोंड आहेत आणि पानं आहेत त्याच्यावर राहून आपलं रसोषण करतात आणि झाड अत्यंत कमजोर करतात आणि जे अपेक्षित उत्पादन मिळायला पाहिजे ते याच्या फुलकिडीच्या प्रादुर्भावापासून मिळत नाही. पांढरी माशी ही सुद्धा महत्वाची कीड आहे. ही सुद्धा पानाच्या खालच्या बाजूनी राहून रस शोषण करते.
रसशोषण करता करता सोबत एक गोड चिकट द्रव स्त्रवते, त्याच्यामुळे त्याच्यावर काळी बुरशी वाढते आणि जी झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते, त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतात आणि जे अपेक्षित उत्पादन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. उत्तर भारतामध्ये ह्या किडीपासून कॉटन लीप कर्ल व्हायरस हा सुद्धा विषाणूजन्य रोग पसरवण्यात ह्या पांढरेमाशीची महत्वाची भूमिका आहे. मावा खालच्या बाजूनी राहून रस शोषण करतात आणि ही जी मावा आहेत ही पिल्लांना जन्म देतात आणि लवकरच म्हणजे 10-15 दिवसामध्ये मध्ये तुमचं पान असं भरलेलं दिसेल. जास्त प्रादुर्भाव असेल तर झाड कमजोर होतं आणि त्याच्यावर काळी बुरशी सुद्धा वाढतं आणि कापूस उमलण्याच्या स्थितीमध्ये प्रादुर्भाव झाला असेल तर जो कापूस उमलत असतो तर त्याच्यावर सुद्धा काळे डाग पडतात किंवा काळा होतो आणि जी प्रत असते ती खाल्याला जाते. मिलीबग किंवा बिटाढेकून ही 2007-8-9 मध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघावयास मिळालेला आहे. त्याच्यामध्ये फिनाकोकस सोलनप्सिस नावाची जी प्रजाती आहे ती आपल्या भारतामध्ये नव्हती, ती अमेरिका आणि इतर देशांमध्ये त्यांचं अस्तित्व होतं, पण मागच्या 7-8 वर्षा अगोदर या किडीनी संपूर्ण भारतामध्ये कपाशीवर अतिक्रमण या आक्रमण केलं होतं. सोबतच पोपया मिलीबग हे सुद्धा उत्तर दक्षिण भारतामध्ये यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता. अन्य मिलीबग किंवा पिटाकून सुद्धा आपण शोधलेले आहेत, त्याच्यापैकी जसे गोलाकार मिलीबग, पोपया पत्तीदार मिलीबग, आंबा मिलीबग, बोर मिलीबग हे दिसतात, पण तेवढं मोठ्या प्रमाणावर याच्यापासून नुकसान होत नाही, थोड्याफार प्रमाणात दिसतात हे मिलीबग. मिरीटबग च्या आम्ही 3 जाती बघितले आहेत, त्याच्यापैकी एक ग्रँड्युडस बायसरेटन्स हे मुख्यतः दक्षिण भारतामध्ये याचं अस्तित्व आहे. दुसरी आहे कॅम्पिनोमा लिविडा, ही मध्य भारतात सोबतच दक्षिण भारतात सुद्धा आढळते. हायलोपेप्लस लिनिफर ही दक्षिण भारत आणि मध्य भारतामध्ये दिसल्या जाते, पण याच्यापैकी जी क्रिएंटुडस बायसरेटन्स आहे हे मुख्यतः कर्नाटक राज्यामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतो. आपल्या महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीये. उंटअळी ही किरकोळ प्रकारची कीड आहे आणि याच्यापासून जिथे आपण समजा नॉन बीटी कापूस असेल तिथे याचा प्रादुर्भाव दिसतो, पण याच्यापासून खूप काही असं नुकसान होत नाही. उलट ही जी अळी आहे ही जी आपली नैसर्गिक मित्र किडी आहेत, त्यांना त्यांचं उत्पादन किंवा त्यांचं संख्या वाढवण्यासाठी हे मदत करतात. पाने गुंडाळणारी अळी ही सुद्धा तेवढं काही जास्त नुकसान करत नाही. आपल्या शेतामध्ये काही झाडामध्ये जिथे नॉन बीटीचं झाड असेल तिथे याचा प्रादुर्भाव दिसेल, पण खूप काही तेवढं नुकसान करत नाही. तांबडा ढेकून जेव्हा आपलं पीक उमलण्याच्या अवस्थेत असते त्यावेळेस हे मोठ्या संख्येने दिसतात. सोबतच जे भुरके ढेकून हे सुद्धा दिसतात आणि हे आज किरकोळ आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर असेल साधं जे दुसरे कीटकनाशक आपण वापरले तरी याचं सुद्धा नियंत्रण होईल, पण असं स्पेशल किंवा विशेष याला नियंत्रण करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर एक चाफर भुंगा सुद्धा आपल्याला मागच्या 3-4 वर्षापासून दिसत आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये सोबतच गुजरातमध्ये. तर हा भुंगा पाहून शेतकरी घाबरतात, पण ह्या भुंग्यापासून असं फार काही नुकसान होत नाही. समजा दिसला तर आपल्याला हाताने उचलून त्याचं नायनाट करता येईल, किंवा नाही केलं तरी तेवढी काही नुकसान करत नाही. तर हे जी सांगितलेल्या किडी आहेत तर त्याचं एकतर आपल्याला त्याची संख्या मोजून आपल्याला असेसमेंट करता येईल, किंवा शेतात गेल्यानंतर एकरी 20 झाडावर समजा आपण त्याचं बघितलं
की आपलं जे झाड आहे हे कोणत्या स्टेजमध्ये आहे आणि कोणत्या स्टेजमध्ये आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करायचं आहे. तर आम्ही जसं तुडतुड्याच्या चार श्रेणीमध्ये त्याची विभागणी केलेली आहे, त्याच्यामध्ये श्रेणी एक पूर्ण झाड बऱ्यापैकी आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रादुर्भाव नाही. दुसऱ्या श्रेणीमध्ये झाडाच्या खालील भागात काही पाने पानाच्या कळा पिवळसर व पाने वाकडे झालेले दिसतील. श्रेणी तीन मध्ये झाडाच्या अधिकांश भागाच्या पानामध्ये कळा पिवळसर व पाने वाकडे झालेले दिसतील. आणि श्रेणी चार मध्ये जवळपास झाड हे लालसर किंवा एकदम जळल्यासारखं आपल्याला दिसेल. मावाच्या बाबतीत श्रेणी एक मध्ये संपूर्ण झाड हे प्रादुर्भावग्रस्त असणार नाही. दुसऱ्या श्रेणीमध्ये झाडाच्या मधील भागातील काही पाने आकसलेली व द्रोणासारखी दिसतील. श्रेणी तीन मध्ये झाडाच्या वरील भागातील अधिकांश पाने आकसलेली व द्रोणासारखी व संपूर्ण झाड हे मावानी प्रादुर्भावग्रस्त दिसेल. श्रेणी चार मध्ये संपूर्ण झाडाची पाने आकसलेली द्रोणासारखी व काळी बुरशी वाढलेली दिसेल आणि त्याच्यापासून प्रत सुद्धा कमी त्याची खालावलेली दिसेल. मिलीबगचा विचार केला तर श्रेणी एक मध्ये एका झाडावर 1 ते 10 पिटा ढेकून असलेले पसरलेले दिसतील. श्रेणी दोन मध्ये साधारणतः एक फांदी कापसाच्या झाडाची एक फांदी संपूर्ण व्यापलेली दिसेल. श्रेणी तीन मध्ये साधारणतः 50% झाड हे पिटा ढेकणानं व्यापलेले दिसेल आणि श्रेणी चार मध्ये संपूर्ण झाड हे पिटा ढेकणानी प्रादुर्भावग्रस्त आपल्याला दिसेल. फुलकिडेचा विचार केला तर श्रेणी एक मध्ये प्रादुर्भावग्रस्त विरहित झाड, श्रेणी दोन मध्ये झाडाच्या मधल्या भागातील पानांच्या खालच्या बाजूस तपकिरी रंगाचे चट्टे दिसणे, श्रेणी तीन मध्ये हलक्या तपकिरी रंगाचे चट्टे रसवाणीच्या बाजूने दिसणे आणि श्रेणी चार मध्ये अत्यंत कोरडे पान होणे आणि पाने तांबडे होणे, सोबतच त्याच्यामध्ये पानामध्ये छिद्र सुद्धा दिसतात. तर हे जे मुख्य शोषक किडी आहे त्याच्या आपण लक्षणे बघितलं, पण कापसाच्या शेतामध्ये आपल्याला अन्य किडे सुद्धा दिसतात जे आपल्याला नुकसान करत नाही, उलट आपल्याला ते आपल्या जी किडी असतात मुख्य किडी असतात जे आपल्याला नुकसान करतात त्याच्यापासून हे आपल्याला म्हणजे फायद्याचे आहेत. त्याला आपण नैसर्गिक मित्र कीडक म्हणतो. एक आहे ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बिटल, दुसरा आहे क्रायसोपा, तिसरा लेडीबर्ड बिटल त्याला आपण ढालकिडा सुद्धा म्हणतो आणि पेंटाटोमिड बग. तर हे आपल्या कापूस परिसंस्थेमध्ये असतात आणि जे आपली नुकसान करणाऱ्या किडी असतात त्याला हे खातात आणि त्यांची संख्या कमी करण्यात मदत करतात. कापूस परिसंस्थेमध्ये अनेक प्रकारचे कोडी सुद्धा बघावयास मिळतात. हे जनरलाइज्ड प्रेडर आहेत आणि हे जी आपली किडीची संख्या आहे म्हणजे त्याची अंडी असो किंवा पिल्ले असो किंवा मग प्रौढ असो, तर हे खाण्यात खात असतात आणि त्यांची संख्या कमी करतात. साधारणतः 15 प्रकारच्या प्रजातीची आम्ही नोंद केलेली आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. दुसरा एक आणि परजीवी आहे तो अपेंटेलिस, हा सुद्धा जी अळी असते त्याच्यावर खात असते आणि मोठ्या प्रमाणावर जे आपली किडे असतात त्यांचं संख्या वाढण्यास संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करतात. तर अशा प्रकारचे आपण कापसामधील किडी आणि मित्र किडी याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण बघूया की ही जी किडे आहेत यांचं नियंत्रण कसं करायचं, कोणत्या पद्धती वापरायच्या याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये सांगूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण नगराळे सरांकडून कापूस पिकावरील किडीबद्दलची महत्त्वाची माहिती घेतली. आता मी वर्धा जिल्ह्यामधील श्रीमती मानकर मॅडम ज्यांचा या विषयावर
अत्यंत अभ्यास आहे व अनुभव आहे त्यांना विनंती करते की त्यांनी कापूस पिकावरील कीड व रोगांचे सर्वेक्षण याबद्दल आपल्याला माहिती द्यावी. वेळ लागणार आहे का? मी 3-4 वाक्य घेऊ का कापसाची? हा घ्या ना, घ्या ना. दीपक सर बोलायचं का? शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपण कापूस पिकावरील कीड रोगांचे सर्वेक्षण यावर थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात आधी बघूया, सर्वेक्षण करताना प्रत्येक शेतकऱ्यांना आपण सल्ला देत असतो की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कामगंध सापळे लावायचे आहेत. आणि विशेषतः आपल्याला जेव्हा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव येणार किंवा दिसत असल्यास पहिल्यांदा कामगंध सापळे आपल्याला लावणं गरजेचं असतं. आता हे जे कामगंध सापळे असतात हे कशा प्रकारे आपण उभारायचे हे आपण थोडक्यात पाहूया. या कामगंध सापळ्यांना एकूण 6 असे भाग असतात. त्यामध्ये सगळ्यात वरची चकती ही याप्रमाणे असते. त्याच्यानंतर ही नंतर हा कोन असतो. या दोन भाग वस्तू झाल्यानंतर या कोन आणि या चकतीला आपापसामध्ये फिट करायसाठी ही रिंग असते. या रिंगच्या मध्ये आपल्याला ही एक पॉलिथिनची पिशवी असते, ही फिट करायची असते. आता ते कसं करतात ते आपण पहिल्यांदा बघू. सगळ्यात आधी आपल्याला हा कोन घ्यायचा आहे, हा अशा प्रकारे घ्यायचा आहे. हा कोन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला या पॉलिथिन पिशवीमध्ये हा कोन अशा प्रकारे फिट करायचा आहे. फिट केल्यानंतर आपली ही जी रिंग आहे ही रिंग आपण अशा प्रकारे घालून किंवा आपण हिला वरतून सुद्धा घालू शकतो.
अशा प्रकारे आपल्याला ही फिट करायची आहे. याच्यासोबतच ही फिट झाल्यानंतर ह्याची जी वरची चकती आहे ही चकती आपल्याला याच्यामध्ये फिट करायची. याला तीन छिद्र असतात, ते तीन छिद्र ह्या तीन दांड्यांमध्ये आपल्याला फसवायचे असतात. आता हे करण्यापूर्वी आपल्याला ह्याच्यामध्ये एक कॅप्सूल फिट करायची असते. ही कॅप्सूल अशा प्रकारे असते, याच्या आतमध्ये आता ह्या कॅप्सूलचं बघा, खालती एक असं टोक आहे निमुळत आणि वरती हे असं. ही कॅप्सूल फिट करताना आधी जे बंद असलेलं टोक आहे, बंद असलेलं, ते याच्या आतमध्ये घालायचं आहे. याच्या आतमध्ये घातल्यानंतर ही वरची चकती या बरोबर तीन दांड्यांमध्ये फिट करायची आहे. फिट केल्यानंतर आता हे पॉलिथिन आपल्याला पूर्ण दिसतं. या पॉलिथिनला खालतून चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे रबराने आपल्याला बांधायचं असतं. आता हे जे आपण सगळं करतोय हे कशासाठी करतोय, या फनेलमध्ये जेव्हा आपण ती कॅप्सूल बसवलेली असते त्या कॅप्सूलच्या आतमध्ये त्या मादी किडीचा एक गंध लावलेला असतो आणि त्या गंधाला आकर्षित होऊन या किडीचे जे पतंग असतात ते पतंग या फनेलच्या या छिद्रामधून आतमध्ये जातात आणि या पॉलिथिन मध्ये पडतात. आता ज्या वेळेला ती पॉलिथिन मध्ये जमा होतात ती किडे, त्यावेळेला सर्व शेतकरी बंधूंना ती किडे किती पडलेले आहेत ते रोज बघायचं असतं. आता यामध्ये शेतकरी बंधूंना विशेषतः अशी सूचना राहील की ज्या ज्या वेळेला आपण शेतामध्ये जाता त्या त्या वेळेला ह्या पॉलिथिन पिशवीच्या खालच्या भागाला किती किडे पडलेले आहेत हे आपल्याला रोज किंवा एक दोन दिवसाआड आपल्याला बघितलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला त्यामध्ये काही किडे पडलेले दिसतात त्यावेळेला ते अशा प्रकारे दिसलेले असू शकतात, अशा प्रकारचे किडे पडलेले दिसतात. यामध्ये जो सगळ्यात छोटा किडा आहे तो जर आपण बघितला तर तो गुलाबी बोंडळीचा पतंग आहे आणि हा पतंग दिसताना पॉलिथिन मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा दिसताना त्याचे पंख पसरलेले नसतात, ते पंख बंद केलेल्या अवस्थेत असतात, त्यामुळे किडा हा आपल्याला ओळखायला कठीण जातो. तर शेतकरी बंधूंनो फक्त एकच लक्षात ठेवायचंय की ज्या प्रकारे आपण धानाचे दाणे बघतो, धानाचे दाणे पसरल्यावर जसे दिसतात तसं उदाहरणार्थ ही वरती सगळ्यात वरचं जे चित्र आहे त्यामध्ये चार किडे दिसतात आहे, अशा प्रकारे हे गुलाबी बोंडळीचे पतंग आपल्याला दिसून येतील. खालचे जे दोन चित्र आहे गुलाबी बोंडळी पतंगाचे, एक पंख पसरलेल्या अवस्थेतला आहे आणि एक पंख बंद अवस्थेतला आहे. पण ज्या वेळेला आपण बघतो पॉलिथिन मध्ये किडे पडलेले असतात त्यावेळेला हे डिझाईन असंच्या असं दिसेलच ह्याची काही खात्री नसते, कारण याच्या वर जी मखमलची परत असते जी एक लेअर असते ती त्या पॉलिथिनला चिटकून गेलेली असते आणि त्यामुळे पतंग प्रत्यक्षात दिसताना जे चार किडे आपल्याला वरती दिसत आहेत त्या प्रकारे दिसतात. आता ह्याच्या पुढे आपल्याला काळजी घेताना अशी घ्यायची आहे, ज्या वेळेला आपण म्हणतो की पॉलिथिन मध्ये किडे पडलेत की नाही ते आपण पाहायचे आहेत, तर शेतकरी बंधूंनो ही प्रोसेस ही प्रक्रिया आपल्याला दर एक दिवसाने किंवा दोन दिवसांनी केलीच पाहिजे. याचं कारण असं की ज्या वेळेला पतंग या पॉलिथिन मध्ये खालती पडतात त्यावेळेला ती जर लगेचच काढली नाहीत तर ती आतल्या आत मरून जाऊ शकतात आणि मग तिथे सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाऊ शकते. जर का त्या किड्यांच्या सडण्याची प्रक्रिया त्या पॉलिथिन मध्ये आतमध्ये सुरू झाली तर त्या सडण्याच्या प्रक्रियेमधून निघणारा दुर्गंध असतो, वास असतो, त्या दुर्गंधामुळे आपल्या या कामगंध सापळ्यामध्ये जी कॅप्सूल लावली असते त्यातून जो वास निघत असतो तो वास हा मारला जाऊ शकतो आणि म्हणून जी किडे पॉलिथिन मध्ये पडलेले असतात ते आपल्याला तात्काळ तिथनं काढायचे असतात. अक्षरशः खालतून रबर काढून खालच्या खाली ते एका रुमालामध्ये घेऊन ती किडे दूर करायचे असतात. जर का आपण असं केलं नाही तर या दुर्गंधीनी पुन्हा ही किडे त्या पॉलिथिन मध्ये किंवा त्या कामगंध साक्याकडे आकर्षित होणार नाहीत. याच्याशिवाय आपल्या शेतामध्ये सर्वेक्षण करताना शेतकरी बंधूंना एक लक्षात ठेवायचं आहे की जी फुलं आपण पाहतो, आता सुरुवातीला काही फुलं झाडांची लागलेली आहेत, ही जी फुलं आहेत ही पाहणं आपल्याला फारसं कठीण नाही. दोन तीन अशीच फुलं आहेत आणि या फुलांमध्ये जर का आपल्याला परागकण काळपट झालेली दिसतायत तर ती पहा, त्याच्या आतमध्ये आपल्याला आतल्या बाजूला किंवा खालच्या बाजूला एक पांढरीशी छोटीशी बारकीशी अशी कळी अळी दिसून येईल आणि ही अळी म्हणजे गुलाबी बोंडळीचीच अळी असते. त्यामुळे ह्या फुलांमध्ये जर का आपण स्वतः निरीक्षण केलं तर आपल्या हातून एक चांगलं असं आपल्या शेताचं सर्वेक्षण होऊ शकतं.
जर का आपण हे करू शकलात तर आपण बोंडअळ्या तयार होण्यापासून म्हणजे बोंडअळी तयार होण्यापासून आणि बोंडअळी तयार झाल्यानंतर ती जी डोमकळी तयार करते त्या डोमकळीची प्रक्रिया सुद्धा आपण थांबवू शकतो. तर फुलांमध्ये आपण लक्ष ठेवून बघणं हे आपल्याला फारसं कठीण नाही, कारण अजूनही शेतांमध्ये काही खूप फुलं आलेली नाहीत, दोन तीनच फुलं आलेली आहेत आणि हे निरीक्षण करणं फार कठीण नाही. तर सर्वेक्षण करताना आपल्याला सर्वात चांगला वापर आपल्याला या कामगंध सापळ्याचा होणार आहे आणि त्याच्याशिवाय आपली ही जी नजर आहे या नजरेने आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये लक्ष ठेवू शकतो आणि सर्वेक्षण करू शकतो. एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे ज्याही वेळेला आपल्याला अशा प्रकारची फुलं दिसतात ज्यामध्ये परागकण काळी झालेली दिसतात किंवा आपल्याला सर डोमकळ्याही दिसू शकतील, ज्या वेळेला आपल्याला डोमकळ्या दिसायला लागतील त्यावेळेला ती एक डोमकळी आधी तोडून बघितली पाहिजे आणि ती डोमकळी त्याच्या आतमध्ये जर का आपल्याला अळी दिसत असेल तर ती अळी मारणं हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण डोमकळ्या जर आपण तोडत बसलं तर तोडायला सुद्धा मजूर लागतात आणि खर्च वाढतो, त्यामुळे डोमकळ्या तयार होण्यापूर्वीची जी स्थिती आहे म्हणजे उघड्या फुलांची स्थिती, त्या उघड्या फुलांच्या आतमध्ये ज्या ह्या बारीक बारीक अळ्या दिसतात त्या अळ्यांमध्ये फवारणी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. आता यामध्ये फवारणी करताना एक विशेष सल्ला असा मला शेतकरी बंधू भगिनींना द्यावासा वाटतो तो हा की ज्या वेळेला आपण फवारणी करतो त्यावेळेला तीन प्रकारचे फवारणी यंत्र वापरले जातात असं आम्ही बघतोय. आता ही फवारणी यंत्र वापरताना ज्या वेळेला साधं फवारणी यंत्र वापरलं जातं नॅपसॅक स्प्रेअर ज्याला आपण म्हणतो, या नॅपसॅक स्प्रेअरला वापरताना आम्ही असं सांगतो की एखाद्या औषधाची जशी उदाहरणार्थ क्विनॉल फॉस आम्ही औषध सांगत असतो तर या क्विनॉल फॉस औषधाची मात्रा आम्ही 10 मिलीलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा असं म्हणतो. पण ज्या वेळेला शेतकरी बंधू बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर वापरतात तेव्हा बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअरच्या वेळेला याच औषधाची मात्रा ही दुप्पट केली पाहिजे. लक्षात घ्या, ज्या वेळेला बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर आपण वापरता त्यावेळेला आपण याच औषधाची मात्रा ही दुप्पट केली पाहिजे. म्हणजे 10 मिलीलिटर क्विनॉल फॉस जर आपण सांगितलं असेल तर ते 20 मिलीलिटर क्विनॉल फॉस आपण वापरलं पाहिजे. त्याचप्रकारे असं पण आढळून आलेलं आहे की शेतकरी बंधू काही पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर सुद्धा वापरतात. या पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर मधला जो तुषाराचा आकारमान असतो तो इतका बारीक असतो की त्यामध्ये औषधाची मात्रा ही वाढवावी लागते. म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणतो की बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर मध्ये आपण दुप्पट मात्रा करावी त्याप्रकारे आम्ही म्हणतो की पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर जर का तुम्ही वापरत असाल तर तुमच्या औषधाची मात्रा कृपया तिप्पट करा. म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर मध्ये जर का 10 ml वापरत असणार आणि बॅटरी ऑपरेटेड मध्ये जर का 20 मिलीलिटर वापरत असणार तर पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर मध्ये 30 मिलीलिटर क्विनॉल फॉसची मात्रा आपल्याला वापरली पाहिजे. जर आपण या प्रमाणामध्ये कीटकनाशकाची मात्रा वापरली नाही तर आपल्या किडीचा बंदोबस्त करणे आपल्याला फार अवघड जाईल. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या या सर्वेक्षणासाठी ज्यावेळेला कामगंध सापळ्यांचा आपण सर्वप्रथम वापर करणार तेव्हा एकराला कमीत कमी 4 जास्तीत जास्त 5 पर्यंत आपण कामगंध सापळे वापरू शकता. हे सापळे वापरताना शेताच्या 4 कोपऱ्यामध्ये 1 याप्रमाणे आणि 1 मधात या प्रकारे जर का वापरलं तर सर्वात चांगलं असं नियंत्रण आपल्याला मिळू शकतं हे आम्ही बघितलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी हे केलेलं सुद्धा आहे. त्याचप्रकारे ज्या वेळेला हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे असं दिसत असेल तर त्यावेळेला आपण ह्या कामगंध सापळ्याचा वापर वाढवू शकतो. या सर्वेक्षण करताना सापळ्याचा वापर हा अत्यंत कामी पडतो आपल्याला, कारण याचं जे पॉलिथिन असतं त्या पॉलिथिन मध्ये आपल्याला पडलेले किडे हे स्पष्ट दिसून येतात. त्याशिवाय शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वेक्षणासाठी एक अत्यंत चांगली अशी पद्धत वापरता येईल ती म्हणजे घरगुती प्रकाश सापळे. या प्रकाश सापळ्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला ज्या प्रकारे किडे या चित्रामध्ये दाखवलेले आहे अशा अनेक प्रकारचे किडे आपल्याला दिसून येतील. पण आपण आता जो गुलाबी बोंडळीचा पतंग बघितला ते पतंग आपल्याला ओळखणं फारसं कठीण नाही आणि आमच्या असं निदर्शनास आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे लावले प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे त्या शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च अत्यंत कमी आला. फवारणीचा खर्च हा अत्यंत कमी होतो, फवारणीची कित्येकदा गरजही पडत नाही. या दोन सापळ्यामुळे आपलं सर्वेक्षणाचं कामही सोपं होतं आणि नियंत्रणही एकदम चांगलं होतं. तर शेतकरी बंधूंनो आपले काही प्रश्न असल्यास आपण चर्चा करूया. धन्यवाद मॅडम. आताच आपण मानकर मॅडम कडून कापूस पिकामध्ये
कामगंध सापळ्यांच्या बद्दलची जी माहिती घेतली ती अत्यंत महत्त्वाची आहे. कापूस पीक उत्पादनामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर आणि विविध पद्धतींचं आणि किडींचं सर्वेक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. आत्ताच आपल्याला मानकर मॅडमनी जी माहिती दिली त्यानंतर मी कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी शेतीशाळामधून एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे शिकवले जाऊ शकते याबद्दल आपल्याला माहिती द्यावी. शेतीशाळा हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे जो अत्यंत प्रभावीपणे या प्रकल्पाअंतर्गत राबविला जातो. सर, पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आपण मगापासून जी काही माहिती घेतलेली आहे, जे प्रशिक्षक, जे समन्वयक, कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक हे काही वेळान जोयान झाले असतील, सकाळपासून बसलेले असतील, या सर्वांनी एकदा ह्या गोष्टीचं सार जाणून घ्यावं की आपण कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती आपण घेतलेली आहे. आपण सर्वांसाठी ही माहिती उपलब्ध करून देणारच आहोत. तथापि आता प्रत्यक्ष ज्यांना काही प्रश्न पडले असतील तर ते प्रश्न आमच्या ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पुन्हा पाठवून द्यावेस. 83 84 85 86 85 या क्रमांकावर पाठवून द्यावेत, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं आम्हाला ह्या सेशनमध्येच शक्य होणार आहे. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपण शेतामध्ये जाऊन परिसंस्था पाहिलेली आहे, अनेक प्रकारच्या किडींची ओळख आपण मागाशी बघून घेतलेली आहे. ही बघून घेतलेली किडींची ओळख, ही परिणाम, परिमाणं, परिसंस्था, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला पाहतो आपण, त्यावेळेला हे पुढच्या वर्षांकरता, पुढच्या हंगामाकरता आणि चालू हंगामाकरता देखील याचा उपयोग करून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींची निरीक्षणं करणं आवश्यक आहे. शेतीशाळा हे माध्यमच त्यासाठी आहे की ज्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर आपण जे जातो त्या शेताची माहिती आपण संग्रहित करत असतो. आणि संग्रहित करण्याकरता म्हणून आपण आता पूर्वीप्रमाणे कागद आणि पेन घेऊन फिरत नाही आहे, तर या ठिकाणी प्रत्यक्ष मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून आपण सगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून आपल्या प्रकल्पाअंतर्गत आपण शेतीशाळेचं ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि ज्याचा वापर करून आपण ही माहिती घेत असतो. शेतीशाळेच्या समन्वयक आणि प्रशिक्षक यांच्यासाठी विशेषतः या बाबीमध्ये या वेळेला मी जे सांगतो आहे ते कृपा करून व्यवस्थितपणे लक्षपूर्वक ऐका आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. प्रथमतः आपण ह्या ॲपमध्ये ज्या गोष्टी घेतो आहोत निरीक्षणामध्ये त्या कोणत्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पेरणीची तारीख, पेरणीची पद्धत, तारीख आणि पद्धत ही महत्त्वाची आहे, ही सुरुवातीला आपण टाकतो. पेरणी तारीख ही त्या पिकाच्या पूर्ण लाईफ सायकल, पिकामध्ये होणारे बदल, पिकामध्ये कोणत्या वेळेला एखादा ताण पडला असेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे हे जाणून घेण्याकरता आणि नियोजन करण्याकरता म्हणून उपयोग पडत असते. तारीख ही महत्त्वाची आहे. आम्ही आता पाहिलेलं आहे की चुकून काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून सांगताना किंवा प्रशिक्षकाकडून या ठिकाणी तारीख टाकताना काही उणीवा राहिलेल्या आहेत, तर त्या दुरुस्त करून घ्याव्या तत्काळ, जेणेकरून ही पिकाची पेरणी तारीख ही अत्यंत अचूकपणे या ठिकाणी मांडता येईल. पेरणीची पद्धत ही महत्त्वाची आहे, कारण यावर देखील बरंचसं अवलंबून आहे पिकाचं पूर्ण वाढ, त्याबरोबरच कीड रोगाचा प्रादुर्भाव यासाठी देखील अवलंबून आहे. पिकाचे वाण कोणते आहेत, झाडाची उंची काय आहे, घेर काय आहे, फांद्या काय किती आहेत, आता या फांद्यांपैकी नुकसानकारक झालेल्या फांद्या कोणत्या आहेत हे महत्त्वाचं आहे. तसंच एकूण पात्या किती त्यामध्ये आहे, स्क्वेअर्स किती आहेत, त्या नुकसान किती झालेल्या स्क्वेअर्स काय आहेत का. तसंच आता सध्या हळूहळू बोंडे लागायला सुरू होतील, त्यावेळी एकूण बोंडे किती आहेत आणि त्यामध्ये नुकसानग्रस्त बोंडे किती आहेत. किडी, आता किडी कोणती आहेत हे करत असताना आपण त्या ठिकाणी आम्ही ॲप्लिकेशनमध्ये सोय केलेली आहे, पुढे आपण पाहूया त्या ठिकाणी की किडी कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याबरोबरच नैसर्गिक मित्र कीटक कोणते आहेत तेही जाणून घ्यायचं आहे. ह्या दोघांचं प्रमाण एकदा कळलं की मग आपल्याला पीडी रेशो, पेस्ट डिफेंडर रेशो, म्हणजे किडी आणि मित्र कीटकाचं प्रमाण काय आहे हे आपलं काढता येईल. आपल्याकडे कोणतंही रासायनिक कीटकनाशकाचं नियोजन करावयासाठी आपण जे वापरतो पद्धत ती सध्या आपण वापरतो आहे ती ETL पद्धत वापरतो आपण, म्हणजे नुकसान पातळीच्या वर गेल्यावर उपाययोजना सुरू करावी. तसेच आता ही दुसरी पद्धत आहे की पेस्ट डिफेंडर रेशो, म्हणजे ज्या वेळेला किडी आणि त्यावर खाणारे कीटक यांचं प्रमाण जर योग्य असेल तर त्या ठिकाणी फवारणी करण्याची गरज पडत नाही. यासाठी आपण पीडी रेशो हा बघत असतो आणि तो त्या ॲप्लिकेशनमध्ये आपला आपोआप निघतो ज्यामुळे आपण त्याची संख्या टाकतो किडींची आणि मित्र कीटकांची त्यावेळेला, आणि मग त्यावर आपण नुकसानपत्रही कळू शकते. त्याबरोबरच त्या त्यावेळ दिवशी जमिनीमध्ये ओलावा काय आहे,
हवामानाची स्थिती कोणती आहे, वाऱ्याचा वेग कसा आहे आणि पिकाची स्थिती काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. हे करत असताना जे ॲप्लिकेशन मी बोललो त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण ज्यावेळेला ऑब्झर्वेशन या फील्डमध्ये जातो तर त्यावेळेला आपण तिथे सुरुवातीला ही सोईंग डेट किंवा ती पहिली तारीख ही तारीख टाकताना आपण तिथे कॅलेंडर येत असतं. हे कॅलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावं, कारण बऱ्याच वेळा इथे चुकून आपलं एखाद्या दुसऱ्या तारखेवर बटन बोट पडलं की मग ती तारीख ही चुकीची त्यामध्ये एंट्री करू शकते. म्हणून आपण ही तारीख फार महत्त्वाची आहे ती शेतकऱ्याला विचारून घ्यावी आणि चांगल्या प्रकारे अचूकपणे ती भरावी. त्याबरोबरच ही पेरणीची पद्धत आपण भरायची आहे. याबरोबरच इतर निरीक्षणं, म्हणजे ज्यावेळेला आपण व्हरायटीचं ज्यावेळेला आपण सुरू करू भरायला त्यावेळेला आपलं अशा प्रकारे या ठिकाणी कोणकोणत्या व्हरायटी आहे जी नावं येते समोर, आपण या ठिकाणी नवीन काही व्हरायटी असतील तरच फक्त एंट्री करायची आहे किंवा आपल्यास व्हरायटीची नावं लिहायची नाही आहेत, यापैकीच कोणती व्हरायटी आहे ही आपण तिथं टाकायची आहे आणि आपण या ठिकाणी सर्व व्हरायटीचा समावेश केलेला आहे. तसंच पुढे गेलो आपण या ठिकाणी सिंचनाची पद्धत कोणती आहे, ही पद्धत कोणती आहे हे साठी देखील आपण ड्रॉपडाऊन दिलेलं आहे. त्यापैकी जी पद्धत आहे त्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी इनपुट फीड करायचं आहे. यावर आपण मग निरीक्षणं कोणती कोणती आहेत पुढच्या भागामध्ये आपण जाऊया. या ठिकाणी जसं आपण स्क्वेअर्स पाहिलं, आपण पात्यांसंख्या त्या ठिकाणी पाहिली, त्यावर फुलांची संख्या आपण पाहिली, याबरोबरच आपण या ठिकाणी बोलांची संख्या आपण पाहिली. तर ह्या बोलची किंवा जे काय बोंड म्हणतो आपण त्याला, तर ती संख्या जी आहे ती महत्त्वाची आहे. अशा प्रकारे ही आपण संख्या या ठिकाणी ॲड करायच्या आहेत आणि पुढे पुढे आपण जायचं आहे. इथे आपण ज्यावेळेला किडीवर आपण बटन क्लिक करू त्यावेळेला ह्या ठिकाणी किडीची नावं येतील. कापसावरच्या किडीची नावं या ठिकाणी पूर्ण दिलेली आहेत, यापैकी कोणती किड त्या ठिकाणी आपण आढळलेली त्या दिवशी हे आपण इथं नमूद करावायचं आहे. तसंच त्या ठिकाणी त्या किडीला कोणते कीटक खाऊ शकतात किंवा त्याचे डिफेंडर कोणते आहेत याची यादी पुढे येईल. त्यापैकी कोणता कीटक त्या ठिकाणी आपण आढळतो आहे तर तेही आपण या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण पेस्ट अँड डिफेंडर ह्या दोन्हीचं प्रमाण टाकलं की त्याचा रेशो खाली तयार होऊन येतो. तसंच रोग कोणत्या प्रकारचे आहेत त्या रोगांची नावं या ठिकाणी येतील, कापसावरचे रोग नावं इथे येतील आणि त्याच्यातलं आपण क्लिक करायचं आहे आणि ते रोग त्या ठिकाणी कोणते आहेत ते लिहायचं आहे. हे करत असताना हे सगळं जे तुम्ही जे करताय आत्तापर्यंत बोललो मी, हे सगळं काय तुम्ही स्वतःहून बघून करणार आहात का? कमी तुम्ही स्वतःहून बघणार नाही आहे, तर शेतकरी जे पाहिलेलं आहे त्यांना जे आपण समजावून सांगितलं आहे तर त्यांच्या चार्टमध्ये ह्या गोष्टी येणार आहेत. शेतकऱ्यांच्या एसा चार्टमध्ये ह्या गोष्टींची नोंद होणार आहे आणि त्या नोंदीप्रमाणे आपण आपल्या ॲपमध्ये नोंदी करावायच्या आहेत. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला किंवा प्रशिक्षकाला जे वाटतं आहे त्या नोंदी करण्याऐवजी शेतकऱ्याला जे दिसतं आहे त्या नोंदी या ठिकाणी आवश्यक आहेत. म्हणून आपण एसा चार्ट हा मध्ये ठेवलेला आहे की ज्याच्या नोंदी आधारेच ह्या नोंदी आपल्याला करावायच्या आहेत, त्यामुळे वेळ कमी जाईल आपला. कारण हे नोंदी करत असताना वेळ जातो आहे हे आता आम्हाला आढळलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी अगोदर त्या पीक संरक्षण निरीक्षण करत असताना त्या गटांना नोंदी करावायच्या आहेत, त्या चार्टवर तो चार्ट तयार करावायचा आहे आणि त्या चार्टवरच्या नोंदी या ठिकाणी आपण घ्यावायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला वेळ कमी जाईल आणि अचूकपणे माहिती या ठिकाणी घेणं होईल शक्य होईल. तसंच त्या चार्टमध्ये नोंदी ज्या आहेत त्या ॲव्हरेज असतात, म्हणजे सरासरी, त्यामुळे आपण सरासरीच्या नोंदी या ठिकाणी घ्यावायच्या असल्या कारणानं आपण तो उपयोग जरूरपणे करावा. तसं पुढे आपण जाऊ या ठिकाणी रोडन डॅमेज, म्हणजे काही उंदराचा किंवा इतर त्रास असेल तर त्या प्रकारचाही कसा आहे तो प्रादुर्भाव, कमी जास्त अधिक मध्यम आहे ते आपण घ्यावायचं आहे. सॉईल कंडिशन किंवा मातीची स्थिती काय आहे त्या ठिकाणी जमिनीची त्याची आपण या ठिकाणी नोंद घ्यावायची आहे. अशा प्रकारे आपण ह्या नोंदी पुढे घेत राहायचं आहे आणि ज्या नोंदी घेतल्यानंतर मग आपल्याला ही निरीक्षणं पुढे पुढे जाऊन आपल्याला सबमिट करावायची आहेत. आणि जसं वाऱ्याचा वेग असेल, पावसाची परिस्थिती असेल या ठिकाणी, त्याला पाऊस पडलेला आहे कसा आहे हे आपल्याला जाणून घेता येईल आणि अशा प्रकारे आपण नोंदी हे घ्यावायच्या आहेत. आता ह्या नोंदी बाबतीमध्ये किंवा इतर गोष्टी बाबतीमध्ये आपला काय जर प्रश्न असेल तर या ठिकाणी आपल्याला जरूर पाठवावा. आणि या बाबतीमध्ये आपण पीक नोंदीचा उपयोग आपल्या एकूण कीड व्यवस्थापनामध्ये कसा करावायचा आहे याची माहिती आपल्या हळूहळू घेता येणार आहे आणि ती माहिती तज्ज्ञांकडून आपण घेत राहायचं आहे जेणेकरून ह्या नोंदीचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. ह्या नोंदी फार महत्त्वाच्या आहेत, कारण नोंदीचं विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षणात काम करणारे जे समन्वयक आहेत आपले आणि कृषी उद्योगांचे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञ आणि हे समन्वयक या नोंदीचं आपलं काम करतील, ते विश्लेषण करतील आणि त्या विश्लेषणाच्या आधारे आपणास नियोजन करणं हे सोपं होणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी यावेळी घ्यावायच्या नोंदीबद्दलचं जे माझं मार्गदर्शन आहे ते थांबवतो आहे. आपले प्रश्न या ठिकाणी विचारा आणि आपण पुढच्या व्यक्तीकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण अत्यंत मोलाची माहिती दिलेली आहे. आज आपल्याकडे औरंगाबादवरून जिल्हा कृषी अधिकारी
डॉक्टर टी एस मोरते आता मी नगरारे सरांना विनंती करते की त्यांनी नागपूरवरून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती आपल्याला समजावून सांगावी. याच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. या सत्रामध्ये आपण कापूस पिकाकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. आपल्याला माहिती आहे की ज्या किडी येतात त्यांचं योग्य व्यवस्थापन वेळेवर केलं तर आपल्याला संभावित नुकसान हे टाळता येतं. तर याच्यामध्ये दोन तीन बाबी आहेत. एक तर हंगामाच्या पूर्वी घ्यायची काळजी, त्याच्यानंतर हंगामामध्ये घ्यायची काळजी आणि हंगाम संपल्यानंतर घ्यायची काळजी. तर याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या पद्धतीचा अवलंबन करत असतो. त्याच्यामध्ये मशागती आहे, यांत्रिक, भौतिक आणि रासायनिक. तर ज्या वेगवेगळ्या किडी आहेत त्याचं संख्या वाढू नये याच्यासाठी आपल्याला काही बाबी करायच्या असतात. जसं की कापसाचं पीक जानेवारी नंतर घेणे टाळावे, खोळवा पीक घेऊ नये, अर्धवट किंवा खराब उमललेली बोंडे जमा करून नष्ट करावीत, शेतातील मागच्या हंगामातील पिकाचे अवशेष आणि अर्धवट उमललेल्या बोंडाचा नायनाट करावा, शेताच्या धुऱ्यावर बांधावर कापसाच्या धसकटांचा संचय करू नये. जेणेकरून हे समजा केलं तर आपल्याला अमेरिकन बोंडळी, टिपकाजी बोंडळी, गुलाबी बोंडळी तसेच पिटाडेकून यांचे जीवनचक्र खंडित होण्यासाठी आणि जो पुढचा प्रसार आहे तो आपल्याला थांबवता येतो. तसेच मार्केट यार्ड किंवा जिनिंग मिल परिसरात कामगंध तथा प्रकाश सापड्याचा वापर करावा, जेणेकरून गुलाबी अळीचे आत्मघाती निघालेले पतंग त्यामध्ये जमा होतील व पुढची उत्पत्ती रोखण्यास मदत होईल. पूर्व हंगामी कापसाची पेरणी करणे टाळावे, जेणेकरून गुलाबी बोंडळी पूर्व हंगामी कापसामध्ये कापसाला आपल्या गुलाबी बोंडळीला बळी पडू शकते. आणि आमचं जे असं निरीक्षण आहे की जिथे जिथे पूर्व हंगामी कापसाची लागवड केली तिथे तिथे सुरुवातीला गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा बघावयास मिळालेला आहे. आपल्या जेव्हा आपण बाजारातून बियाणं खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रकारचे पॅकेट मिळतात. त्याच्यामध्ये एक मोठं पॅकेट असते जे 450 ग्रामचं असते बीटी बियाण्याचं, सोबतच 120 ग्रामचं छोटं पॅकेट असते ते गैरबीटीचं असतं. किंवा मग सध्याच्या परिस्थितीमध्ये जे बियाणं येत आहे त्याच्यामध्ये 5 ते 10% हे गैरबीटी बियाण्याने मिक्स केलेलं असतं, त्याला बिल्ट इन रिफ्यूज म्हणतात. तर हे अमेरिकन बोंडळी, ठिपकाजी बोंडळी, गुलाबी बोंडळी हे जे प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे या अळ्यांमध्ये, तर हे होण्याची प्रक्रिया आपल्याला लांबवता येते. पिठा ढेकून किंवा पांढरीमाशीच्या नियंत्रणासाठी किंवा त्याच्या न येण्यासाठी हंगामात व बिगर हंगामात कपाशीच्या काड्या किंवा तणांचा नाश करणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढच्या हंगामात ते त्यांचं स्थलांतर होणार नाही. शक्य झाल्यास तूर अथवा बाजरी अथवा ज्वारी अथवा मका इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून कपाशीमध्ये लागवड केली तर पिठा ढेकून किंवा पांढरीमाशी यांना भौतिक अडथळा म्हणून हे पीक कार्य करतात. त्याच्यामुळे नंतरचा जो प्रसार आहे तो आपल्याला नियंत्रणात करता येते. सोबतच अमेरिकन बोंडळी मध्ये बीटी कपाशीला प्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी विलंब होतो. आणि काही जी मित्रकिडी आहेत जसे की लेडीबर्ड बीटल ज्याला आपण ढाडकिला म्हणतो, क्रायसोपा इत्यादी मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते. प्रादुर्भावग्रस्त झाडांचा व तणांचा नायनाट करावा, जेणेकरून पिठा ढेकणाचा हा प्रसार आपल्याला थांबवता येईल.
पूर्व हंगामी खोल मशागत केली तर जी आपली लक्ष्य किडी आहेत विशेषतः बोंडड्या अमेरिकन बोंडळी गुलाबी बोंडळी ठिपकाजी बोंडळी तंबाखू पाणारी पाने खाणारी अळी यांचे जे कोश असतात जमिनीमध्ये ती नांगरणी केल्यानंतर बाहेर पडतात एकतर गरम तापमानामुळे ते मरण पावतात किंवा मग पक्षी असेल बगडे वगैरे असतात ते खाऊन टाकतात आणि आपल्याला त्यांचा जो प्रसार किंवा नंतरची पिढी आपल्याला आटोक्यात आणता येते. झाडाची प्रादुर्भावग्रस्त शेंडे खोळून काढणे किंवा काढणे ही गेला तर ठिपक्याची बोंडळीचा जो प्रादुर्भाव आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो आपल्याला कमी करता येतो. विशेष करून रसशोषक किडी प्रतिरोधक व कमी कालावधीत येणाऱ्या आणि लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची लागवड केली तर गुलाबी बोंडळीसाठी चांगला आहे. त्याच्यापासून आपल्याला सुटका करता येते आणि याच्यामध्ये जे आपण कीटकनाशक वापरतो तर कदाचित काही कीटकनाशकामुळे जी झाडाची वाढ आहे ती लांबते त्याच्यामुळे आपल्याला लवकर येणाऱ्या परिपक्व होणाऱ्या या जाती आहेत त्याची निवड केलेली तर फायदेशीर ठरत. तर कोणतेही कीड आणि परिसंस्थेत असलेले जे कीटक आहेत त्याची आपण साधारणतः सर्वेक्षण करून माहिती घ्यायला पाहिजे आणि जेव्हा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल त्यावेळेस प्रादुर्भावाच्या स्थितीनुसार नियंत्रण करणे आवश्यक असतं. तर जी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल किंवा आपण आर्थिक नुकसानीची पातळी म्हणतो ती वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळी आहे. आपण साधारणतः एका एकरामधून 20 झाडांचं निरीक्षण करतो त्याच्यामध्ये समजा तुडतुड्याचा विचार केला तर 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाडे म्हणजे साधारणतः 25% झाड हे श्रेणी 2-3-4 मध्ये असेल किंवा 2-3-4 ओलांडले असेल तर आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असं गृहीत धरावं. फुलकिडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त झाडावर 25% झाडावर साधारणतः पानाच्या खालच्या बाजूच्या वरच्या भागात चमकणारे तपकिरी पट्टे दिसतील. पांढरी माशी साधारणतः 6 पांढरी माशी प्रति पान. मावासाठी आपण 20 झाडापैकी 2 झाडच आपल्याला प्रादुर्भावग्रस्त दिसले तर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असं गृहीत धरावं. पिटा टाकून याच्यामध्ये साधारणतः एका एकरामध्ये आपण झिगझॅग फॅशननं गेलो तर साधारणतः 20 झाडं समजा आपल्याला श्रेणी 2-3-4 मध्ये दिसल्यास हे सुद्धा पातळी ओलांडली असं गृहीत धरायचं. आणि तंबाखूची पाने खाणारी अळी ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त अंडीपुंज किंवा अळ्याचे समूह दिसले किंवा साधारणतः 10 प्रादुर्भावग्रस्त झाडावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त विखुरलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असं समजावं. बोंडळ्याच्या बाबतीत अमेरिकेमध्ये ठिपक्याची बोंडळी यांनी जे पात्या असतात त्याला नुकसान केलं असेल 20% झाडावर तरी पातळी ओलांडलेली असेल. आणि गुलाबी बोंडळी ही साधारणतः आपण जेव्हा कामगंध सापळे लावतो तर प्रत्येक म्हणजे प्रति सापळा 8 पतंग प्रति रात्री सलग 3 दिवस म्हणजे 3 दिवसांमधून 24 पतंग आपल्या कामगंध सापळ्यामध्ये अडकले दिसले किंवा आपल्या शेतामध्ये आपलं पीक फुलावर असेल तर 20 झाडावर आपण एकूण ज्या फुलं असतील ते मोजावे आणि त्यातले डोमकड्या किती आहेत हे मोजावे. 10% प्रादुर्भाव दिसला किंवा आपण बोंड फोडून बघितले आणि त्याच्यापैकी 20 पैकी 2 बोंडे समजा त्याच्यामध्ये जिवंत अळी दिसली तर गुलाबी बोंडळीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असं गृहीत धरावं. ह्या ज्या किडी असतात ह्या एकाच वेळेस येत नाही त्यांचं विविध स्तरावर त्या येत असतात. त्याच्यामुळे आपण कापूस पिकामध्ये साधारणतः 4 खंडामध्ये याची विभागणी करतो. सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः पेरणीपासून ते 60 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या काळामध्ये काही किडी येत असतात पण
आपलं जे बियाणं आहे ते ऑलरेडी कीटकनाशकांनी उपचारित केलेलं असतं, त्याच्यामुळे साधारणतः जे शोषक किडी आहेत त्या साधारणतः 40-45 दिवसापर्यंत येत नाही, आणि समजा आल्या तर आपल्याला त्याच्यापासून नियंत्रण करता येते. सुरुवातीच्या जे 2 महिन्याचा काळ आहे त्याच्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी न केलेलीच बरी, आणि समजा काही किरकोळ किडी किंवा कमी प्रमाणात किडी दिसल्या तर त्याच्यासाठी जसं उदाहरणार्थ तंबाखूची पाने खाणारी अळी दिसली तर आपण ते अंडीपुंज जमा करावे आणि त्याला नष्ट करावे, किंवा निंबोडी तेल 5 मिलिलिटर अधिक 5% निंबोडी बियांचा अर्क अधिक 1 ग्राम धुण्याचा सोडा प्रति लिटर या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करावी. तंबाखूची पाने खाणारी अळी सोबतच अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळी दिसून आली तर जे आधी सुचवलेलं आहे निंबोडी तेल आणि निंबोडी अर्क याचं मिश्रण आपल्याला याची फवारणी करता येईल, किंवा कीटकनाशक क्लोरन ट्रेनिप्रोल 18.5 SC 3 मिलिलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर या जेवढ्या काही अळ्या आहेत त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण करता येते. पिटा ढेकण्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आपल्या शेतावरील व बांधावरील गाजर गवत व अन्य यजमान वनस्पतीचा नायनाट करावा लागेल. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी, आणि थोडासा अल्पसा प्रादुर्भाव झाला असल्यास झाडांना शक्यतो हलवू नये, कारण पिटा ढेकण्याची पिल्ले मानवी हस्तक्षेपामुळे इतरत्र पसरू शकतात. सुरुवातीच्या काळात झालेला प्रादुर्भाव नैसर्गिक मित्र किडी कीटकाच्या मदतीने आपल्याला आटोक्यात आणता येतो. काही ठिकाणी रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जसं मी सांगितलं की हे जे बियाणं ऑलरेडी निओनिकोटिनाइड कीटकनाशकाने उपचारित केलेलं असतं तर त्याच्यामुळे काही दिवसापर्यंत आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळतं, पण साधारणतः 25% झाडे हे रसशोषक किडीने प्रादुर्भावग्रस्त दिसली तर फ्लुनिकामिट नावाचं कीटकनाशक आहे, याचं 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात साध्या पंपासाठी मिसळून फवारणी केली तर याच्यापासून आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. त्याच्यानंतर पेरणीच्या गुलाबी बोंडळीसाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर पतंगाच्या निगराणीसाठी कामगंध सापडे लावणे आवश्यक आहे. याचं प्रमाण 5 प्रति हेक्टरी म्हणजे 2 प्रति एकरी. त्याच्यानंतर पेरणीच्या 60 ते 60 दिवसानंतर निंबोडी तेल 5 मिलिलिटर अधिक 5% निंबोडी बियाचा अर्क आणि 1 ग्राम धुण्याचा सोडा हे 1 लिटर प्रतिप्रमाणे फवारणी करावी. त्याच्यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे तो आहे 60 दिवस ते 90 दिवस म्हणजे 2 महिन्यानंतरचा पिरियड. तर याच्यामध्ये गैरबीटी कपाशीमध्ये अमेरिकन व ठिपक्याची बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला गैरबीटीमध्ये 1 किंवा त्यापेक्षा अधिक क्षतिग्रस्त पात्या प्रादुर्भावग्रस्त दिसल्यास किंवा 20% झाडावर प्रादुर्भावग्रस्त आढळल्यास क्लोरॅन्ट्रिनप्रोल 18.5 SC 3 मिलिलिटर प्रति 10 लिटर डोमकड्या दिसतील तिथे तिथे डोमकड्या तोडून घ्याव्या आणि त्याला नष्ट कराव्या. बोंड धरण्याच्या अवस्थेत शेतकऱ्यांनी 1 एकरी 20 बोंड तोडून त्यामध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे की नाही हे तपासावे, आणि आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच 10% फुले किंवा 10% प्रादुर्भावग्रस्त बोंडे किंवा 8 नर पतंग प्रति सापडा सलग 3 रात्री आढळल्यास सप्टेंबर महिन्यात क्विनालपॉस किंवा थायडिकार्ब किंवा क्लोरीपारिपॉस या कीटकनाशकाची फवारणी करावी. आणि काही ठिकाणी समजा आपल्या शेतामध्ये जमिनीवर पडलेल्या पात्या असतील, फुले असतील, बोंडे असतील, पडले असेल त्याला सुद्धा जमा करून ती नष्ट करावी. काही शेतामध्ये पिटा ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसू शकतो,
तर जे आपल्या शेताच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये गाजर गवत असेल तर त्याचा सुद्धा नायनाट करावा. आणि काही ठिकाणी अत्यंत प्रादुर्भावग्रस्त झाडे असतील तर ती झाडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करावे आणि बाहेर नेऊन त्याला नष्ट करावे. तसेच असं केल्याने जी आपल्याला कमी खर्चामध्ये नियंत्रण करू शकतो आपण. आणि तसंच जे घातक रसायनं आहेत कीटकनाशकं आहेत त्याचा आपण वापर टाळला तर जी नैसर्गिक मित्र किडी आहेत जसं एनॅसियस एरिझोनन्सिस ऍसरोबॅगस पपई इत्यादी जी परजीवी आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला संवर्धन करता येत. तुडतुड्यासाठी यांनी समजा नुकसान आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर आपल्याला फ्लोनिकॅबिडचा वापर करता येईल किंवा त्याच्याऐवजी डिनोटेफुरान 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात याची फवारणी करता येईल. पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला पिवळे चिकट सापडे लावता येईल. आणि आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच 6 पांढरी माशी प्रतिपान जर ओलांडला असेल तर बुफ्रोफेजिन किंवा डायफेन्थ्युरान किंवा स्पायरोपेसिमेन किंवा पारिप्रोक्सिमेन इत्यादी जे कीटकनाशक आहेत याचा आपल्याला वापर करता येईल. पण शक्यतोवर एकच एक इन्सेक्ट कीटकनाशक हे आपण वापरू नये, त्याच्यामध्ये बदल करावे जेणेकरून जी प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याला थांबवता येईल किंवा लांबवता येईल. लाल्याच्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1%, युरिया 2%, आणि त्याच्यानंतर डीएपीचे 2% फवारणी केली तर आपल्याला लाल्यापासून सुद्धा नियंत्रण मिळवता येते. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतरचा टप्पा आहे म्हणजे पेरणीनंतर 90 ते 120 दिवसापर्यंत याच्यामध्ये गैरबीटी कपाशीमध्ये अमेरिकन ठिपक्याची बोंडअळी येण्याची शक्यता असतं. त्याच्यासाठी आपल्याला फ्लुबेंडामाइड किंवा इंडोक्साकार्ब किंवा स्पिनोसॅड याचं सुद्धा आपल्याला फवारणी करता येईल. या काळामध्ये शोषक किडी जसे तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी हे सुद्धा येतात तर तुडतुडे फुलकिडे यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली तर आपल्याला थायोमेथॉक्सॉन किंवा अन्य सकिंग जे शोषक किडीसाठी आपल्याला कीटकनाशक सुचवलेले आहेत त्याची सुद्धा आपल्याला फवारणी करता येईल. पांढरी माशीसाठी डायफेन्थ्युरान या कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करता येईल. आणि गुलाबी बोंडअळीसाठी जिथे जिथे उपलब्ध असतील तिथे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये परजीवी टायकोग्रामा बॅक्टेरी 60,000 प्रति एकर अंडी याप्रमाणे आपल्याला त्याची उपयोग करता येईल जेणेकरून आपल्याला नैसर्गिकरित्या त्याचं नियंत्रण करता येईल. उपलब्ध असेल तर ठीक आहे, नाहीतर कीटकनाशकाचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल जसं क्लोरपरिपॉस किंवा थायडीकार्ब याचा आपल्याला आलटून पालटून उपयोग करता येईल. आणि या काळामध्ये काही ठिकाणी कापूस वेचणीला येऊ शकतो, त्यावेळेस जेव्हा प्रादुर्भावग्रस्त बोंडे असतील ते वेगळी वेचावी आणि जे चांगले आहेत ते वेगळे करून विकावे साठवावे जेणेकरून आपल्याला त्याची चांगली किंमत मिळेल. आणि जे कीडग्रस्त कापूस असेल त्याचा आपण त्वरित नायनाट करायला पाहिजे. या काळामध्ये परत गुलाबी बोंडअळी किंवा पिटाढेकुण याचा प्रादुर्भाव दिसला तर ही जी गुलाबी बोंडअळीसाठी सांगितलेले कीटकनाशक आहेत हे सुद्धा पिटाढेकण्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. पिकाची वाढीची अवस्था म्हणजे पेरणीनंतर 120 दिवसानंतर म्हणजे 4 महिन्याच्या काळानंतर गुलाबी बोंडअळी कदाचित येऊ शकते समजा आपण अगोदर नियंत्रण बरोबर केलं नाही तर. तर याच्यासाठी काही दुसऱ्या ग्रुपचे कीटकनाशक आहेत जसे की सिंथेटिक पायरोथ्राइड त्याच्यामध्ये फेनवलरेट आहे, सायपरमेथ्रिन आहे किंवा लामिळा सायलोथ्रिन आहे याचा समजा प्रत्येकी 10 मिलिलिटर याप्रमाणे फवारणी केली म्हणजे वेगवेगळे एका वेळेस एकच इन्सेक्टिसाइड ची फवारणी करावी आणि हे समजा असं केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये व्यवस्थित ह्या किडींचं नियंत्रण करता येते.
शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की सगळ्याच किडी सगळ्या शेतामध्ये येणार नाहीत. जसं जसं तुमच्या शेतामध्ये किडीची अवस्था असेल किंवा प्रादुर्भाव असेल त्याच्यानुसार त्यांनी उपाययोजना करावी, जेणेकरून आपल्याला चांगलं नियंत्रण आपण घेऊ शकतो. परत आपण विशेषतः गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जे रणनीती आपण मागच्या वर्षी वापरलेली आहे त्याच्यामध्ये पेरणीच्या 45 दिवसानंतर कामगंध सापळे लावणे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बरेच शेतकरी हे कीटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग करतात, शेतकऱ्यांना वाटतं की याच्यापासून आपल्याला वेळ वाचवता येईल, पैसा वाचवता येईल, पण ज्याच्यापासून कोणतं कीटकनाशक किंवा कोणतं रसायन तयार होतं आणि किती फायदेशीर राहील हे आपल्याला कळायला मार्ग नसतो. त्याच्यामुळे असं सूचना राहील की शेतकऱ्यांनी कीटकनाशकाच्या मिश्रणाचा उपयोग करू नये. जिथे जिथे अवेलेबल किंवा उपलब्ध असतील तिथे त्यांनी टायकोग्रामा बॅक्टेरियाचे कार्ड्स वापरावे. आवश्यकता भासल्यास कीटकनाशकाचा उपयोग करावा आणि प्रादुर्भावग्रस्त कापूस किंवा रंगीत कापूस जास्त वेळेसाठी गोदामामध्ये साठवणूक करू नये. मार्केट यार्ड तथा जिनिंग मिल यामध्ये कामगंध सापड्याचा उपयोग करून सामूहिकरित्या पतंग पकडून त्याचा नायनाट करावा. शेतकऱ्यांनी खोळवा पीक घेऊ नये. या बाबी आपण लक्षात घेतल्या आणि जे आपण सुचवलेले कीटकनाशक आहेत त्याचा आपण समजा योग्य वेळेवर योग्य प्रकारे उपयोग केला तर त्याच्यापासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते. जसं मी आता सांगितलं की लागवडीच्या 50-60 दिवसाच्या याच्यामध्ये निंबोडीचं अर्क आणि नीम तेल याचा उपयोग करायचा आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर याच्यामध्ये क्विनालपास असो ताडीकार कोरीपारीपास याचा उपयोग करता येईल. नोव्हेंबर महिन्यात फिल्मरेट आणि सायपरमेथ्रिन याचा सुद्धा उपयोग करता येईल. तर हे जे प्रमाण जे दिलेलं आहे हे साध्या पंपासाठी आहे, जे पाठी किंवा मग हातानी पंप मारण्याचं असतं त्यासाठी आहेत. पण ज्या ठिकाणी पॉवर स्प्रेचा उपयोग करायचा असेल त्या ठिकाणी कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट प्रमाणात घ्यावी. तर हे सगळं आपण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही शंका कुशंका असतील किंवा काही सविस्तर माहिती असेल तर आपण प्रश्नोत्तराच्या काळामध्ये आपल्याला घेता येईल. आणि शेतकऱ्यांना एक मला सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांनी कीटकनाशकाचा उपयोग शक्यतोवर कमीत कमी करायचा आणि करायचा असल्यास योग्य उपकरणे किंवा मग जसं तोंडावर मास्क लावणे, गॉगल, हातमोजे, पायमोजे ह्या सगळ्यांचा उपयोगच करून घ्यावा, जेणेकरून जे विषबाधा वगैरे होणार नाही. आणि असं केलं तर आपल्याला आपलं पर्यावरण आणि आपली प्रकृती आणि आपल्या शेताची प्रकृती आपल्याला नीट ठेवता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. नागपूरमध्ये देशातील महत्त्वाचे संशोधन केंद्रामधून सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले. खरं तर सरांचं आज इथे मार्गदर्शन मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभार मानते. तसेच आज आपल्याकडे औरंगाबादचे जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर टी एस मोरते आलेले आहेत. फळबाग हा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. विदर्भ व मराठवाड्यातील गावांमध्ये जिथे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी फळबागेमध्ये फळांचं उत्पादन करणं हा जिकिरीचा प्रश्न आहे. त्यासाठी पाणी व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. आज आपल्याला मोठे सर त्याबाबत काही मार्गदर्शन करतील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपण पेरू, आंबा, सीताफळ, आवळा, डाळिंब, मोसंबी, संत्री, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत असतो. आज आपल्याला मोठे सर फळबागांच्या झाडाच्या मुळाच्या परिघातात सिंचन देण्याच्या नवीन तंत्राबद्दल माहिती देणार आहेत. अशाच प्रकारचे विविध नवीन तंत्रज्ञान ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. त्यांना शेतकऱ्यांना माहिती होईल, त्याबद्दल शेतीचा विकास होईल याबाबत ते नेहमीच कार्यरत असतात.
आज त्यांचं इथे येणं हा आपल्याला लाभ झालेला आहे. तर मी आता सरांना विनंती करते की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करा. सुरू करू. नमस्कार. आज आपण एक नवीन हवामान अनुकूल पद्धती जी आहे फळबागेसाठी त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण आज थोडं माहिती करून घेणार आहोत. या महिन्यामध्ये रस्तोगी सरांनी मला तसेच जालन्याचे शिव बाळासाहेब शिंदे आणि रफिक नायकवाडी यांना हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे पाठवलं होतं. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते डॉक्टर के सत्यगोपाल हे तामिळनाडूमधील वरिष्ठ आय एस ऑफिसर आहेत. त्यांनी अनेक वर्षाच्या प्रयोगानंतर शोधून काढलेलं आहे. हे जे तंत्रज्ञान आहे की कमी पाण्यामध्ये कलमा रोपाची जोमानं कसं वाढ होईल आणि अशी जोमानं वाढलेली जी कलम रोपं आहेत ती भविष्यामध्ये येणाऱ्या आवर्षणाला चांगल्या प्रकारे तग धरू शकतील हे यामागचं तत्त्व आहे. आणि या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे कमी खर्चाचं आहे आणि स्थानिक संसाधनाचा वापर करून हे तंत्रज्ञान अगदी सहज सोप्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांना राबवता येतं. यामध्ये त्याची फळबाग करतानाही वापरता येतं, तसेच तुमचे जे बाकीचे जे वृक्ष लागवड असेल त्या वृक्ष लागवडीसाठीसुद्धा लागवड करता उपयोगात आणता येतं, किंवा सुगंधी औषधी वनस्पती आहेत, मोठी झाडं आहेत, याच्यासाठी पण हे तंत्रज्ञान आपल्याला राबवता येतं. आणि एक हवामानाशी बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची ही एक पद्धती आहे. आपण पार्श्वभूमी पाहिली की ती बदलत्या हवामानाशी जर मुकाबला करायचा असेल तर आपण आपणाला शेतकऱ्यांना तसेच फळझाडांना सक्षम करावं लागेल. आणि हे सक्षम करण्याचं CRA हे तंत्रज्ञान आहे, क्लायमेट रेझिलंट ॲग्रिकल्चर आणि CRA तंत्र, CRA टेक्निक असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. त्याचे उद्घाटन मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर के सत्यगोपाल हे आहेत. तर मूळ जो या तंत्रज्ञानाची जी पार्श्वभूमी आहे ते बदलत्या हवामानाला आपली जी फळबाग आहे ती कशी तोंड देईल, कशी सक्षम होईल हे त्यामध्ये आहे. आणि पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये ही खड्डा करण्यापासून आपण जे कलमा रोपं लावतो या कलमा रोपांना आपण प्रथम एक त्याच्या स्पेसिंगनुसार खड्डा खोदतो. आणि खड्डा जो त्यांची जी साईज त्यांनी सांगितलेली आहे ती 2 फूट बाय 2 फूट म्हणजे खोली लांबी रुंदी आणि खोली 2 बाय 2 बाय 2ची करायची. आणि हा 2 बाय 2चा खड्डा केल्यानंतर आपल्याला या खड्ड्यामध्ये दोन थोडे लहान छिद्र म्हणजे दिसतात की तिथं पाईप बसावं असे काय थोडी माती उकरून घ्यायची. आणि हा खड्डा केल्यानंतर आपल्याकडे मुळात फळबाग लावताना जे त्याचं जे मूळ आहे जे मुख्य भाग जो आहे तो व्यवस्थित खड्डा करणं हे खड्डा आपण करत नाही. आणि हे पीट डिगिंगचीच तंत्र त्यांनी सांगितलेलं की 2 बाय 2चा खड्डा करणं हा मस्ट आहे. त्यानंतर हा जो तुम्हाला खड्डा दिसतो आहे या खड्ड्यामध्ये हे खड्डा खोदल्यानंतर तुम्हाला या चारही कोपऱ्यामध्ये 4 PVC पाईप उभे करायचे. ते हे जे पाईप आहेत हा त्याची जी उंची आहे ती लांबी जी आहे पाईपची ती 3 फुटाची आहे, म्हणजे 2 फूट तो जमिनीमध्ये राहील आणि 1 फूट तो जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर राहील. आणि ह्याचा जो पाईपचा जो व्यास आहे तो 3 ते 4 व्यासाचे पाईप आपल्याला वापरायचे, म्हणजे 3 किंवा 4 इंची पाईप तुम्हाला वापरायचे. जेवढा पाईप मोठा तेवढं या तंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला जास्त करून घेता येतात. आणि हे चारही कोपऱ्यात असे स्ट्रेट उभा करायचे, हळू द्यायचे नाही. आणि यानंतर आपल्याला हा खड्डा जे फिलिंग मटेरियल आहे खड्डा भरण्याचं त्यामध्ये वरची जी माती आहे, शेणखत आहे, गांडूळ खत आहे, रासायनिक खत आहेत,
किंवा बुरशीनाशक आहेत हे मिक्स करून आपल्याला तो खड्डा 3/4 म्हणजे साधारणतः 1.5 फुटापर्यंत भरायचा आहे. आणि 1.5 फुटाचा खड्डा भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कलमा रोपाची मधोमध लागवड करायची. आणि त्या कलमा रोपाची लागवड केल्यानंतर तुम्हाला उर्वरित जो 1/2 फूट आहे तो 1/2 फूट पुन्हा आणखी ती फिलिंग मॅटरने म्हणजे माती खत वगैरे जे आहे त्यांनी जो खड्डा आहे तो जमिनीच्या पातळीपर्यंत तुम्हाला तो खड्डा भरून घ्यायचा आहे. आणि यातली एक तर खड्डा करण्याची पद्धत आपल्याला माहीत झाली, त्याचबरोबर पाईप कसे ठेवायचे ते तुम्हालासुद्धा माहीत झालं. आता ह्या खरी जी ह्यातलं मूळ गाभा या तंत्रज्ञानाचा आहे, या पाईपमध्ये आपल्याला सुरुवातीला 1/2 फुटापर्यंत हे गांडूळ खत त्यामध्ये भरायचे, असं उंजळीमध्ये गांडूळ खत घ्यायचं आणि त्या पाईपच्या तोंडामध्ये सोडायचं. अशा पद्धतीने चारही पाईपमध्ये तुम्हाला हे गांडूळ खत 1/2 फूट उंचीपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. गांडूळ खत जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर चांगलं चाळलेलं शेणखत पण तुम्हाला त्यामध्ये भरता येईल. हे गांडूळ खत किंवा शेणखत भरल्यानंतर तुम्हाला वरची जी 1.5 फूट उंची आहे खड्ड्याची त्यामध्ये चांगली चाळलेली बारीक वाळू तुम्हाला त्या पाईपमध्ये भरायची जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत. आणि चारही पाईपमध्ये ही वाळू आणि गांडूळ खत भरल्यानंतर तुम्हाला हे जे पाईप आहेत ते हळूहळू वर तुम्हाला ओढून घ्यायचे ते. तुम्ही जर चित्रामध्ये पाहत असाल तर एक महिला त्यामध्ये वाळू भरती आहे आणि वरच्या बाजूला एक नॉच आहे, एक खिडकीसारखं तुम्हाला चित्र दिसतं आहे, तर त्याला ओढ शक्ती निर्माण व्हावी म्हणून त्या पाईपला 2 खाचा पाडल्यात, त्या खाचेमध्ये 2 बोटं घालायची आणि हळूच असा पाईप वर करायचा. आणि असं केल्यानंतर काय होतं की तुम्हाला दिसतं आहे की नायकवाडी साहेब ते पाईप वर काढताना दिसत आहेत आणि अलीकडे एक मजूर आहेत, ते मजूरसुद्धा तुम्हाला म्हणजे पाईप काढताना दिसत आहेत. हे पाईप काढल्यानंतर काय होतं की त्या बाजूचंच तुम्हाला एक चित्र दिसेल जिथं नायकवाडी साहेब तेवढे पाणी देत आहेत, ती वर पाईप वर उचलून घेत असताना एक कंटिन्युअस 2 फुटाचा वाळूचा कॉलम तयार होतो चारी बाजूने. चारी पाईप काढल्यानंतर तुम्हाला ती वाळू खाली पडत जाते आणि त्याचा कंटिन्युअस म्हणजे 2 फुटापासून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत तुम्हाला चारी बाजूने वाळूचे सलग पोरस तुम्हाला कॉलम झालेले दिसतात. ते वरच्या पृष्ठभागावर दिसेल की तुम्हाला चारी कोपऱ्याला 4 असे वाळूचे ढीग पडलेले दिसतात, थोडे सर्कल दिसतात. आणि त्यानंतर मग आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर काय होतं की हे पोरस मटेरियल असल्यामुळं सच्छिद्रपणा जास्त असल्यामुळं ते पाणी त्या वाळूकडे पडतं आणि ते पाणी स्पीडली त्या 2 फुटाचा कॉलम आहे त्याचं खाली जातं आणि 2 फुटाचा कॉलम पूर्ण पाण्यानं भरला की त्याची मग आजूबाजूला त्याचा पाझर सुरू होतो. आणि अशा प्रकारे 2 फुटाचा पूर्ण परीघ जो आहे तो पूर्णपणे पाण्याने ओलीत होतो. असं कुठलंही सध्या तंत्रज्ञान नाही की कमीत कमी कालावधीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये 2 फुटापर्यंतचा जो मुळाचा परीघ आहे ते पाण्याने ओलीत होईल असं कुठलंही नाही. एक तर आपण पाटाने पाणी देतो, मोकळं पाणी देतो, त्यामध्ये 2 फुटापर्यंत पाणी जायला त्याला अनेक तास लागतात. दुसरं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते ठिबकचं आहे. ठिबकमध्ये सुद्धा तुम्हाला 5-6 घंटे चालवल्यानंतर ठिबक ते हळूहळू पाणी तुमचं 2 फुटापर्यंत जाऊ शकेल. तेही आपल्या सॉईल टाईपनुसार त्याच्यामध्ये तो वेळ कमी जास्त लागणार आहे. परंतु त्यामध्ये काय होतं की समजा तुम्ही या तंत्रज्ञानामध्ये चारी बाजूने वाळूचे पोरस भाग तयार झाल्यामुळं सचित्र भाग तयार झाल्यामुळं वाळूच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये 2 फुटापाचा परीघ जो आहे तो ओलीत करण्यामध्ये आपल्याला मदत मिळते आणि यामध्ये आपल्याला पाणी पण कमी लागतं, ते इव्हॅपोरेशन लॉसेस पण आपल्याला कमी करता येतात. हे पाईप काढल्यानंतर त्याला सिंचन द्यायचं. त्यामध्ये आपण सध्या सुरुवातीलाही झारीने पाणी देतात पण आपण पाटाने पाणी मोकाट पण देऊ शकतो किंवा ठिबकने पण देऊ शकतो. तर हे जे तंत्रज्ञान आहे तर त्या मुळाचा जो त्यामध्ये 2 भाग आहेत की एक चांगल्या पद्धतीने खड्डा करणे 2x2x2 फुटाचा आणि त्यामध्ये चारही बाजूनी पोरस असे चांगले वाळूचे कॉलम तयार करणे, त्यामुळे की ते पाणी थोड्या कालावधीमध्ये आपलं जमिनीमध्ये मुरेल आणि ते मुळांना लगेच मिळेल. आणि यामुळं काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये पाहिजे त्या प्रमाणात त्याला पाणी मिळतं. दुसरं जे गांडूळ खत आहे किंवा शेणखत आहे त्याच्यामधून त्याला अन्नद्रव्य पण त्या मुळाला भेटतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण सुरुवातीचं तुम्ही जर पाहिलं
की आपण लावलेलं कलम रोप सुरुवातीला जर त्याची चांगली काळजी घेतली, त्याला अन्नद्रव्य दिले, त्याला पाणी दिलं, तर त्याची फास्ट म्हणजे जोमानं आणि निकोप अशी वाढ होते. आणि असं निकोप फास्ट वाढलेलं झाड हे तुम्हाला भविष्यामध्ये मोठं झालेलं दिसतं. त्याची पानांची संख्या वाढते, फांद्याची संख्या वाढते, बुंद्याचा आकार वाढतो आणि बदलत्या हवामानाला तोंड देण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याचे मी तुम्हाला काही फोटो पण पुढं दाखवणार आहे की ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने लावलेलं कलम किंवा रोप आणि CRA तंत्रज्ञानावर CRA टेक्निकवर लावलेलं रोप याच्यामध्ये फार मोठा असा फरक दिसतो आहे. आणि याबाबतीत इथं संशोधन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि असं सिद्ध झालेलं आहे की CRA तंत्रज्ञानावर जर तुम्ही लागवड केली तर निश्चित त्या फळा कलमाची रोपाची त्या वृक्षाची किंवा त्या फळबागेची बदलत्या हवामानाला किंवा आवर्षणाला तोंड देण्याची जी शक्ती जी आहे क्षमता आहे ती फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये निर्माण होते. आणि हे तंत्रज्ञान जरी सोपं असलं तरी त्याचे फायदे मात्र फार जास्त आहेत. एक तर त्याला सरळ साधी सोपी पद्धत कोणाला करता येईल. हे जे खड्डे करताना आपल्याकडे मूळ प्रश्न जो आहे तो मजुराचा आहे. मजुरांचा त्याच्यामध्ये खर्च कमी जास्त येतो म्हणून बरेचसे शेतकरी ते पाहिजे तसे खड्डे त्यामध्ये करत नाहीत. परंतु आता ट्रॅक्टरवर चालणारे खड्डे खोदणारे आगर मार्केट बरेचसे ट्रॅक्टरवाल्याकडे आहेत. अशा ट्रॅक्टर चलित आगरचा जर आपण वापर केला तर थोड्या कालावधीमध्ये आपल्याला 2x2 फुटाचे खड्डे खोदता येतील. पुन्हा याच्यामध्ये जे स्थानिक संसाधनाचा वापर आहे म्हणजे वाळू आहे, तुमची जमीन, खत सगळं घरच्या घरीच आहे, गावातच ते मिळतं आणि त्याचा वापर करून आपल्याला हे तंत्र वापरता येतं. आणि कमी खर्चात वृक्षाची जोमानं वाढ करता येते, सिंचनाची कार्यक्षमता वाढते कारण पाणी जमिनीमध्ये जात असल्यामुळे त्याचे ऑपरेशन लॉसेस कमी होतात, पाणी पण कमी लागतं, त्याच्यामध्ये विजेचा वापर पण कमी होतो. नंतर यामुळे जलसंवर्धन पण होतं आणि याच्यामुळं त्याची वाढ चांगली होते, फांद्याची संख्या वाढते, बुंद्याचा आकार वाढतो आणि मुख्य म्हणजे सर्वायवल पर्सेंटेज हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं. पारंपरिक पद्धतीनं लागवड करतो तेव्हा खड्डा आपण व्यवस्थित घेत नाही, त्यावेळेस जगण्याचं प्रमाण हे त्यामध्ये कमी असतं. जी मर्तूक आहे, मॉर्टॅलिटी जी आहे त्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये जास्त होते, यामध्ये ते चान्सेस हे आहेत ते फार कमी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे सक्षम वाढ झाल्यामुळं भविष्यामध्ये पडणाऱ्या आवर्षणाला तोंड देण्याची क्षमता या तंत्रज्ञानाच्या रोपात तंत्रज्ञानामुळे निर्माण केलेल्या रोपामध्ये कलमामध्ये होते. आता तुम्हाला हे जे तंत्रज्ञान आहे हे आता मी तुम्हाला CRA तंत्रज्ञान सांगितलं, क्लायमेट रेझिलिएंट ॲग्रिकल्चर टेक्निक जी आहे ते तुम्हाला स्वतंत्र पण वापरता येईल किंवा त्यामुळे तुम्ही मोकट पाणी देत असाल तरी तुम्हाला वापरता येईल किंवा तुम्हाला त्याचा मिलाप जो आहे तो ठिबक सिंचनाशी सुद्धा करता येईल आणि तुम्हाला परिणामकारकता त्याची आणखी वाढवता येईल. म्हणजे यामध्ये काय तंत्रज्ञानामध्ये आहे की साधारणतः आपण जे CRA तंत्रज्ञानाप्रमाणे खड्डे केले त्यामध्ये पाईप बसवले, पाईपमध्ये वाळू भरली आणि कॉलम तयार केले, फक्त ठिबकशी जोड देताना त्यातले 2-3 जी वॉटर सँड कॉलम आहेत त्याच्यावर आपल्या ठिबकच्या लॅटरलवरलं ड्रिपर येईल याची काळजी घ्यायची. यामुळं काय होईल की त्या ड्रिपरमधून जे पाणी पडेल ते सँड कॉलममधून तात्काळ 2 फुटाच्या खोलीपर्यंत जाईल. यामुळं कमी पाणी पण लागेल, कमी वीज पण लागेल आणि जलसंवर्धन पण होईल. त्यामुळं तुम्हाला हा जो फोटो दिसतो तिथला जॅकफ्रूट फणसाचा फोटो आहे, त्यामध्ये त्यांनी त्या CRA तंत्रज्ञानानं तंत्राप्रमाणे या फणसाची लागवड केलेली आहे आणि त्याला ड्रिप बसवलेला आहे आणि ड्रिपर त्या सँड कॉलममध्ये येतील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. दुसरं जे आहे आणखी हे जे तंत्रज्ञान आहे नवीन फळबाग लागवडीसाठी, नवीन वृक्ष लागवडीसाठी उपयोगी तर आणताच येईल परंतु जुन्या फळबागेसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला करता येईल. अशा प्रकारचे प्रयोग तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. तुम्हाला फोटोमध्ये दिसते की एक कोकोनटची नारळाची बाग आहे, तिथं आवर्षण पडलं होतं पाण्या म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळं नारळाला पाण्याचं दुर्भिक्ष होतं. त्यावेळेस त्यांनी नारळावर काय प्रयोग केले, साधारणतः नारळाची जेवढी सावली ज्या भागात पडते साधारणतः खोडापासून 1.5 फुटाच्या अंतर सोडून त्याच्या गोलाकार रीतीनं 4-6 आगरच्या सहाय्यानं 2 फुटापर्यंतचे छिद्र पाडले. साधारणतः जो व्यास आहे त्या छिद्राचा
3 ते 4 इंचाचा तो व्यास होता आणि आता मार्केटमध्ये हाताने चालणारे आगर 30,000-35,000 चांगल्या पद्धतीचे मिळतात, जे इलेक्ट्रिकवर चालतात आणि पेट्रोलवर डिझेलवर पण चालतात. आणि या आगरने तुम्ही धरून असा जर खाली जमिनीमध्ये ते घुसवलं आगर आणि ती मशीन चालू केली तर तुम्हाला जेवढं खोल जाता येईल तेवढं 2 फुटापर्यंतचे तुम्हाला ते छिद्र 4 इंची किंवा 3 इंची तुम्हाला ते छिद्र जमिनीमध्ये पाडता येतात. आणि या 3 इंची 4 इंची छिद्र पाडल्यानंतर परत आपला जो 3 फूट लांबीचा जो पाईप आहे पी व्ही सी पाईप तो त्या खड्ड्यामध्ये घालायचा. 5-6 तुमच्या त्या पिकावर जे फळबाग आहे त्याची जेवढा घेरा आहे त्या घेराप्रमाणे त्याचे जे होल्स किती पाडायचे ते कमी जास्त होतील. आणि ते छिद्र पाडल्यानंतर तुम्हाला ते पाईप जे आहेत ते पाईप परत त्या छिद्रामध्ये घालायचे आणि CRA तंत्रज्ञानासुरुवातीला अर्धा फूट खोलीपर्यंत बारीक असं गांडूळ खत किंवा चाळलेलं शेणखत तुम्हाला भरायचं आणि त्यानंतर उर्वरित 1.5 फुटामध्ये बारीक चाळलेली वाळू तुम्हाला भरायची. आणि आज हे दोन्ही भरल्यानंतर परत ते पाईप आपल्याला ते काढून दुसऱ्या ठिकाणी उपयोगात आणायचे. ते म्हणजे 4 पाईप असतील तर तुम्हाला पूर्णपणे फळबाग तुम्हाला लागवडता येते, त्यामध्ये 4 पाईपवर तुम्हाला करता येईल. आणि त्यानंतर तुम्हाला मोकाट पाणी दिलं किंवा मोकळं पाणी सोडलं तर ते परत ते त्या छिद्रामध्ये जाईल आणि छिद्रातून 2 फुटापर्यंत इरिगेशन होईल. किंवा लॅटरचे काही ड्रिपर्स त्याच्यावर काही सोडले तर तुम्हाला ते इरिगेशन मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः जिथं आवर्षण मोठ्या प्रमाणात पडतं, उदाहरणार्थ मराठवाडा विभाग, या विभागामध्ये दर म्हणजे काही वर्षामध्ये दुष्काळाचं दुर्भिक्ष असतं, पाण्याचं दुर्भिक्ष असतं. आणि ज्यावेळेस आवर्षण पडतं त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न असतो की आपल्या ज्या जुन्या फळबागा आहेत त्या जगवायच्या कशा, कारण पाणी त्या भागामध्ये नसतं. आणि जे पाणी उपलब्ध असतं ते फार पाणी पण ते फार कमी प्रमाणात असतं, त्यामुळे सर्व बागेला तर तुम्ही मोकाट पाणी देऊ शकत नाही. ड्रिपर ठिबक जरी चालवलं तरी ठिबकसुद्धा तुमचा 1/2 घंट्याच्या वरती मोटर चालत नाही. अशा वेळेस बाग जगवायची कशी हा मोठा प्रश्न असतो. अशा वेळेस तुम्ही त्या मोसंबी असेल जेव्हा मोसंबीच्या आजूबाजूला तुम्ही 7-8 ठिकाणी CRA तंत्रज्ञान खड्डे भरून छिद्र पाडून त्यामध्ये वाळू ही भरली आणि त्यामध्ये तुम्ही मगाने किंवा तांब्याने त्याच्यावर पाणी जरी ओतलं तरी तुमचं ते पाणी ताबडतोब 2 फुटापर्यंत जाण्याची रचना तुम्हाला करता येईल. त्यामुळं जुन्या फळबागेसाठी सुद्धा हे तंत्रज्ञान फार उपयोगाचे आहे. त्यामुळं तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिसेसमध्ये जेव्हा पाणी बुबलक आहे तेव्हा पण जुन्या फळबागेला असे छिद्र पडून त्यामध्ये पाणी तुम्हाला देता येईल. किंवा पाणी फारच कमी आहे आणि आपल्याला फक्त बाग जगवायची उत्पादन घ्यायचं नाही, त्यावेळेसुद्धा तुम्हाला ते पाणी त्या छिद्रामध्ये सोडता येईल आणि ते साधारणतः 2 फुटामध्ये तुमचं लगेच तुमचं ती सिंचन त्याच्यामध्ये होईल आणि तुमची जी 10 वर्षाची जी बाग असेल 15 वर्षाची जी बाग आहे ती जगवणं तुम्हाला शक्य होईल. तर ही जुन्या फळबागेविषयी झाली, म्हणजे तुमचं नवीन फळबागेशी या तंत्राचा उपयोग तुम्हाला करता येईल आणि नवीन लागवडीसाठी सुद्धा तुम्हाला या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. आता पी व्ही सी पाईप तुम्हाला सांगितलं की पी व्ही सी पाईपचा आकार ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे, व्यास फार महत्त्वाचा आहे. साधारणतः 2 फूट खड्डा आपण लागवडीसाठी करत असल्यामुळं हा जो तुम्हाला पी व्ही सी पाईपची जी लांबी घ्यायची ती साधारणतः 3 फुटाची घ्यायची, म्हणजे जमिनीच्या वर तुमचा 1 फूट पाईप यायला पाहिजे आणि त्याला ओढ शक्ती निर्माण व्हावी म्हणून त्याला तुम्हाला त्याला खाचा वरच्या बाजूला खाचा पाडायचा आहे. 1 किंवा 2 खाचा पाडल्या दोन्ही बाजूनी तर तुम्हाला त्यात बोट घालून तुम्हाला ते वरे भरता येईल आणि त्याचा व्यास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता मी औरंगाबादमध्ये लोकांना सांगितलं तर त्यांनी काही लोकांनी प्रयोग करून पाहिले तर मग त्यांच्याकडे काय उपलब्ध जे पाईप होते जुने, कुणाचा 1.5 इंचाचा होता, कुणाचा 2 इंचाचा होता, कुणाचा 2.5 इंचाचा होता, तेच करून पाहिलं. त्यामुळे काय होईल की त्याचा स्टँड कॉलम जो आहे तो पाहिजे तेवढा मोठ्या आकाराचा निर्माण होत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की 3 किंवा 4 इंची पी व्ही सी पाईप वापरल्यानंतर स्टँड कॉलम आपला जो आहे तो मोठा होईल. त्यामुळं मोठा पाईप, मोठ्या व्यासाचा पाईप वापरणं ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि आपण साधारणतः एक छडी जर आणली तर साधारणतः 4 पाईप आपल्या तयार करता येतात तोडून त्याचे एका थ आणि ते पूर्ण आपल्या लागवडीला तुम्हाला ते लावता येतील. त्यामुळं पाईपाचा जो व्यास आहे तो किती इंची पाईप आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं मोठ्या व्यासाचेच पाईप म्हणजे 3 किंवा 4 इंचीची पाईप आपल्याला वापरणं गरजेचं आहे. हे तंत्रज्ञान जे आहे ते तिथलं जे ॲग्रिकल्चर अँड फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चर जो विभाग आहे
यांनी जी आर काढून ते राबवण्यास तिथं सुरुवात केलेली आहे. मग तिथली जी फळबाग लागवड आहे ती फळबाग लागवडीस हे तंत्रज्ञान वापरावं म्हणून तिथल्या शासनानं सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर वन विभागाची जी वृक्ष लागवड होते त्या लागवडीमध्ये सुद्धा वन विभागसुद्धा हे तंत्रज्ञान वापरत आहे. तिथं महात्मा गांधी नरेगामध्ये MG नरेगामध्ये रोडच्या साईटने फार मोठं प्लांटेशन होतं आणि हे ते सर्व नरेगामधून होतं आणि हे नरेगामधून केलं जे प्लांटेशन आहे रोड साईडचे जे वृक्ष लागवड ते सुद्धा याच तंत्रज्ञानी CRA तंत्रज्ञानीच होते आणि त्याला पण तिथल्या गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली आहे. आणि हे जे प्रयोग आहेत हे प्रयोग सर्व तपासून घेतलेले आहेत. ते फक्त शासनाने तपासून घेतले आहेत का? नाही. शासनाचे विविध जे विभाग आहेत त्यांनीसुद्धा हे तंत्रज्ञानचे ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत. त्याबरोबर काही NGO आहेत त्या NGOनी पण काय ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत. काही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजनी घेतलेले आहेत ते ऑब्झर्वेशन्स. काही रिसर्च स्टेशननी घेतलेले आहेत ऑब्झर्वेशन आणि त्यातले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते त्यांनी पब्लिश पण केले आहेत. त्याचं पुस्तक पण त्यांनी तयार केलेलं आहे. आणि हे सर्व रिझल्ट जे आहेत हे जे प्रयोगाचे निष्कर्ष जे आहेत ते उत्साहवर्धक असल्यामुळंच हे तंत्रज्ञान तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरू झालेलं आहे. आता त्यांनी काही प्रयोग जे फळबागेवर केले होते त्या फळबागेमध्ये आम्ही जिथं फील्ड व्हिजिट केली त्यावेळेस त्या शेतामध्ये तुम्हाला दिसेल जी डाव्या साईडचा जे आंबा आहे तो CRA तंत्रानं लागवड केलेला आहे. 2 वर्षाचा तो आंबा आहे. आणि तुम्हाला उजव्या बाजूला एक आंब्याचं झाड दिसतं आहे. थोडं अंधुक दिसतं आहे ते बारीक दिसतं असल्यामुळं ते पारंपरिक पद्धतीने लावलेलं आहे. आणि दोन्हीची लागवड एकाच वेळेस केलेली आहे. त्या दोन्हीच्या वाढीमध्ये घेरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे तंत्रज्ञान राबवत असताना हे तंत्रज्ञान चांगलं आहे त्याचा काय चांगला परिणामकारकता चांगली होते की नाही हे तपासलं पाहिजे आपणसुद्धा. आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आहे आणि तिथं आम्ही तामिळनाडूमध्ये पाहिलं या तंत्रज्ञान ज्यावेळेस लागवड होते तर समजा आपल्याला 1 एकर आंबा लागवड करायची तर साधारण पहिल्या ज्या ओळी आहेत रोडलगतच्या ते पारंपरिक पद्धतीने 2 ओळी लावतात आणि उर्वरित जे क्षेत्र आहे ते CRA तंत्रज्ञानाने लावतात. होतं काय रोडवरून जाताना की हे पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या लावलेल्या ज्या 2 ओळी आहेत त्या तुम्हाला खोज्या दिसतात. त्याचा जो घेर आहे पसारा आहे तो कमी दिसतो आणि जे CRA तंत्रज्ञानाने आंबा लागवड केली असेल किंवा फळबाग लागवड केली असेल ते चित्र फार मनमोहक असं वेगळं दिसतं आणि लगेच बाकीचे शेतकरी मग ते तंत्रज्ञान राबवायला सुरू करतात. त्यामुळं माझी सर्वांना अशी विनंती आहे की हे तंत्र राबवत असताना सुरुवातीला जे नजरेस दिसेल त्या शेतातून सुरुवातीला आपण जिथून एंट्री होती जिथे लोक पाहतात त्या 2 ओळी ज्या आहेत त्या पारंपरिक पद्धतीने लावा. जे आपण म्हणजे लहान लहान खड्डे करतो आणि लावतो त्या पद्धतीने लावा. बाकीचे जे आहेत ते CRA तंत्रज्ञान लावा. आणि समजा एखाद्या माझे म्हणलं की खड्डे करायला खूप खर्च येतो आहे शेतकरी पुढे येत नाही अशा वेळेस माझी अशी विनंती आहे की त्या शेतकऱ्याला एवढी तरी तुम्ही विनंती करू शकता की आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही 2 ओळी तरी लावा CRA तंत्रज्ञानाने आणि बाकीच्या तुमच्या पारंपरिक पद्धतीने लावा. तुम्हाला 1-2 वर्षामध्येच रिझल्ट तुम्हाला दिसतील. त्यामुळे दोन्ही पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो की एक पूर्ण क्षेत्र 80% क्षेत्र तुमचं CRA तंत्रज्ञानाने आणि 20% क्षेत्र पारंपरिक पद्धतीने. किंवा शेतकरी तयार होत असेल तर 20% क्षेत्र तुमचं CRA तंत्रज्ञानाने आणि 80% पारंपरिक पद्धतीने असं तुम्ही करू शकता. दुसरा जो फोटो मी काढला होता तो जांभळीचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला ही फक्त दोन्ही ज्या ओळ्या आहेत त्या CRA तंत्रज्ञानाने लावलेल्या आहेत आणि कमी कालावधीमध्ये फार मोठे ते आम्हाला सांगत होते 2.5 वर्षाचं झाड आहे. आम्हालासुद्धा वाटलं नाही खरं परंतु ते सांगत होते की 2.5 वर्षाची जी जांभूळ आहे त्याची वाढ पहा तर त्याच्यामध्ये फरक आहेच. त्यामध्ये त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी तिथं जे ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत तर हे जे जांभळीचं झाड आहे हे तुम्हाला दिसेल की त्याची लागवड 21/10/2016 केलेली आहे आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन 2 वर्ष 3 महिन्यांनी घेतले आहेत म्हणजे 21/1/2019. फरक काय त्यांना दिसला की पारंपरिक पद्धतीमध्ये त्याची जी प्लांटची जी हाईट आहे ती 215 सेंटीमीटर 2 वर्ष 3 महिन्यामध्ये
आणि सीआरए तंत्रज्ञानाने जे जांभूळ लावलेले त्याची जी हाईट आहे ती 435 सेंटीमीटर आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये 2 वर्ष 3 महिन्यामध्ये 7 फूट 3 इंचाचा उंचीमध्ये फरक आहे. आणि तो जो बुंदा जर त्याने मोजला तर बुंदा पारंपरिक पद्धतीमध्ये 11 सेंटीमीटरचा आहे आणि सीआरए तंत्र टेक्निकवरला 33 सेंटीमीटरचा आहे. आणि ही तंजावूर डिस्ट्रिक्टमधला ऑब्झर्वेशन आहेत तंजावूर डिस्ट्रिक्टतला. दुसरं जे सांगतो की सपोर्ट आपल्याकडे जे चिकू लावतो त्याचे पण त्यांनी 1 वर्ष 11 महिन्यांनी ऑब्झर्वेशन घेतले होते आणि 1 वर्ष 11 महिन्यांनी जो उंचीमध्ये फरक आहे तो 1 फूट 6 इंचाचा आहे. म्हणजे 1 फूट 6 इंच उंची सीआरए तंत्रज्ञानामध्ये जास्त दिसून आलेले आणि जी बुंद्याचा घेर आहे तो साधारणतः 2 सेंटीमीटर इकडं आहे, इकडं 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1.5 पट आहे. दुसरं आपल्याकडे पेरू आपण पण लावतो. पेरूमध्ये सुद्धा त्यांनी हा तिरुवरूर डिस्ट्रिक्टमधला हा फोटो आहे. 1 वर्षाच्या नंतर त्यांनी ऑब्झर्वेशन घेतले. या 1 वर्षाच्या ऑब्झर्वेशनमध्ये दोन्हीमध्ये 4 फूट 3 इंचाच्या उंचीमध्ये फरक आहे. म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये 180 सेंटीमीटर आहे आणि सीआरए टेक्निकमध्ये 310 सेंटीमीटर आहे 1 वर्षामध्ये. नंतर आंब्यामध्ये आंब्यामध्ये त्यांनी 1 वर्षानंतर ऑब्झर्वेशन घेतलेले ते 1 वर्षामध्ये त्यांना जो उंचीमध्ये फरक आहे तो 1 फूट 3 इंचाचा आहे. म्हणजे 140 पारंपरिक पद्धतीमध्ये आणि 178 सेंटीमीटर हे सीआरए टेक्निकमध्ये आहे. आणि नंबर ऑफ ब्रांचेस याच्यामध्ये पारंपरिकमध्ये 5 आहेत हा आणि इकडे 10 आहेत. म्हणजे ब्रांचेस संख्या वाढली म्हणजे पानांची संख्यासुद्धा वाढली, तेवढंच फोटोसिंथेसिस वाढलं, अन्न तयार करण्याची क्षमता वाढली. त्यानंतर हे शेवगा आहे. शेवग्यामध्ये त्यांनी 1.5 वर्षानंतर त्याचा बुंदा मोजला. पारंपरिक पद्धतीमध्ये 23 सेंटीमीटर आहे आणि सीआरए तंत्रज्ञानामध्ये 31 सेंटीमीटर आहे. म्हणजे 8 सेंटीमीटरचा फरक बुंद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नंतर काय त्यांनी वनवृक्ष जे आहेत रोड साईड प्लांटेशन असेल, वनामध्ये लागवड असेल, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय प्रयोग केलेले आहेत. प्रयोगाची संख्या फार मोठी आहे, परंतु काही मोजके मी फोटो तुम्हाला दाखवतो. हे आपल्याकडे करंज आपण लावतो. या करंजमध्ये 2 वर्षामध्ये त्यांना जो फरक दिसलेला आहे तो 4 फूट 9 इंच उंचीमध्ये दिसलेला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये 205 सेंटीमीटर आहे आणि 350 सेंटीमीटर हा सीआरए टेक्निकमधला आहे. त्याचं बुंद्याचा जो आकार आहे तो 16 आहे पारंपरिक पद्धतीत आणि सीआरए टेक्निकमध्ये 28 आहे. आपण सागाचं चित्र हे फोटो आहेत. सागामध्ये त्यांनी सागामध्ये सुद्धा त्यांनी 1.5 वर्षानंतर ऑब्झर्वेशन घेतले, त्यामध्ये सुद्धा त्यांना उंचीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक दिसून आलेला आहे. 9 फूट 5 इंचाचा त्यांना फरक दिसून आलेला आहे उंचीमध्ये. तर एकदम सरळ साधं सोपं हे तंत्रज्ञान आहे. आणि आणखी तुम्हाला अधिकची जर माहिती हवी असेल तर यूट्यूबवर जर गेले याचे व्हिडिओ पण आहेत. ते इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, तमिळमध्ये आहेत, फक्त मराठीमध्ये नाहीत ते. तर तुम्ही इंग्लिश व्हर्जनसुद्धा पाहू शकता किंवा हिंदीमधलं व्हर्जनसुद्धा पाहू शकता. स्वतः जे डॉक्टर सत्यगोपाल आहेत त्यांचं स्वतःचं प्रेझेंटेशनसुद्धा त्यामध्ये आहे. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, जिथं पाऊस कमी पडतो त्यामध्ये इनिशियल तुम्हाला खर्च जरी खड्ड्याचा जास्त जरी वाटत असला तरी त्याचा मर्म हे फळबाग लागवडीचं. आणि ते जर तुम्ही सुरुवातीलाच आपलं बाळ जर गुटगुटीत करण्याचा आपण जसा प्रयत्न करतो आणि असं गुटगुटीत झालेलं बाळ रोगाशी किडी रोगाशी कमी बळी पडतं, त्याची वाढ चांगली होते, देहेष्टी चांगली होते, असंच आपलं फळबाग आपली गुटगुटीत करण्याचं हे तंत्रज्ञान आहे. म्हणजे रोगाला बळी पडणार नाही, आवर्षणाला बळी पडणार नाही, असं हे तंत्रज्ञान आहे. त्यासाठी त्याचं जे मूळ जे आहे म्हणजे बालपण जे आहे पहिले 3 वर्ष ते बालपणच जर आपण चांगलं संगोपन ते फळबागेचं केलं ह्या सीआरए तंत्रज्ञानात राबवली तर निश्चितपणे आपल्या फळबागा आवर्षणामध्ये सुद्धा वाचू शकतात. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपल्याला मोठे सरांनी खूप महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी औरंगाबादवरून इथे येऊन आपल्याला समोर ही माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. आता आपल्याकडे
काही क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे आपल्यासोबत आहेत, त्यांनी आपले मतं व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम श्री डावरे सर, कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथून, सध्याच्या पिकाच्या अवस्थेमध्ये सेंद्रिय बोंडअळीसाठी शेतीशाळेमध्ये केलेल्या उपाययोजनाबद्दल आपल्याला माहिती देते. हॅलो. हॅलो. मी माझा मनोगत सुरू करू शकतो? हो सर, बोला. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो? हो सर, आपला आवाज पूर्णपणे पोहोचत आहे, आपण बोला. ओके. मी आर्यस डवरे, कीटकशास्त्रज्ञ, केव्हीके वाशिम तथा. हॅलो, माझा आवाज पोहोचतो का? हो सर, हॅलो, आवाज येत आहे, आपण बोला. माझा आवाज आपला आवाज येत आहे, आपण बोलत राहा. तर कृषी विज्ञान केंद्र वाशिम तथा शेती शाळेचा कोकणा प्रकल्पामधील सनियंत्रक मी काही अनुभव शेअर करू इच्छितो. आमच्याकडे कपाशी जे महत्वाची पीक आहे त्याच्यावर शेती शाळा चालू आहेत. सहा एक सब डिव्हिजन आहे आणि सहा तालुक्यात शेती शाळा चालू आहे. या शेती शाळेमध्ये आम्ही या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जे काही तांत्रिक इंटरव्हेन्शन दिले आहेत आतापर्यंत, त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही कपाशीच्या ज्या लागवड करून घेतल्या आहेत तर त्या पूर्वमन्सून कपाशीच्या लागवड आम्ही टाळल्या आहेत. साधारणतः जूनच्या शेवटी लागवड आमच्या झालेली आहे. दुसरं मला असं सांगायचं आहे की रेफ्युजी जे आहे, रेफ्युजी नॉन बीटी ज्याला म्हणतो आरआयबी किंवा मग रेफ्युजी इन बॅग किंवा त्याच्याबरोबर आले रेफ्युजी, त्या अंतर्गतच शेती शाळेमध्ये त्याच्यामध्ये लागवड झालेली आहे. तिसरं मला असं सांगायचं की पिवळे चिकट सापळे जी पांढरी माशी जी आहे, हिडन पेस्ट म्हणतो, मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तिच्याकरता लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधूंच्या शेतकऱ्यांच्या शेतांवर, विशेषतः शेती शाळेच्या शेतांवर पिवळे चिकट सापळे जे आहेत ते आम्ही फॅसिलिटेटर मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेले आहेत. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा जो उल्लेख झाला, आम्ही 2016-17 फार मोठं याच्यामध्ये फेस केलं. तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जे इंटरव्हेन्शन दिलं त्याच्यामध्ये पीकेव्ही हायब्रिड 2 हे जे विद्यापीठाचं शिफारसीत वाहन आहे जे तुडतुड्यासाठी प्रतिकारक आहे ते सुद्धा आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर तर दिलंच, पण त्याच्यामध्ये रेफ्युजीच्या बरोबर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेती शाळेच्या प्रक्षेत्रावर कामगंध सापळे जे आहेत एकरी 8 ते 10 ते पेक्टिनिल्युर किंवा गॉसिल्युर सह आम्ही लावलेले आहे. मला पुन्हा पुढे असं सांगायचं की कपाशी जी आता सध्या आमच्या शेतकऱ्यांच्या शेतांवर शेती शाळेत आहे ती आहे 70 ते 75 दिवस. काही ठिकाणी फुलं लागले आहेत आणि फुलं लागून राहिलेले आहेत. तर डोमकळ्या ज्या आहेत त्या आम्ही शेतकऱ्यांच्या हाताने काढून घेतलेल्या आहेत. 5% निंबुळी अर्काच्या प्रात्यक्षिक शेती शाळेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याची फवारणी सुद्धा करून घेण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना लोकसहभागातून ट्रायकोग्रामा नावाचा मित्र कीटक जो आहे ज्याला आम्ही ट्रायको कार्स म्हणतो, ते ट्रायको कार्सचा वापर सुद्धा आम्ही नियोजित केला असून लोकसहभागातून आणि शेती शाळेच्या क्रिटिकल इनपुटच्या आधारात आम्ही ते डेमॉन्स्ट्रेट करून राहिलेलो. ट्रायको कार्स जो आहे तांत्रिकरित्या आम्ही त्याचा वापर 150,000 प्रति हेक्टर या प्रमाणात त्याचा वापर गुलाबी बोंडळीसाठी आम्ही करून राहिलेलो. एकंदर मला एवढंच सांगायचं आहे की हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या अंतर्गत मृत सऱ्या, विद्यापीठ शिफारसीत वाहन, कामगंध सापळे, त्यानंतर तुमचा 5% निंबुळी अर्काचा वापर, त्याच्यानंतर ट्रायको कार्सचा वापर आणि हे सगळं करत असताना घरच्या घरी पिवळे चिकट सापळे वापरून पांढऱ्या माशीसाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. रस शोषणाऱ्या किडीसाठी सुदैवानं विद्यापीठाचं शिफारसीत वाहन आम्ही दिलेलं आहे. तर मला एवढंच अनुभव शेअर करायचे होते की जे आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनात आणि उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम यांच्या सनियंत्रणात कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्यातून हे आम्ही काम करत आहोत. मी पुन्हा एकदा प्रकल्प संचालक जे आहेत नानाजी देशमुख जे प्रकल्प संचालक मुंबई आदरणीय रस्तुगी साहेब आणि त्यांच्या टीमना शुभेच्छा आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. आता आपल्याला औरंगाबाद वरून श्री बेडवाल सर, शेती शाळेमधील कापूस पिकाची परिसंस्था कशी होते याबद्दल माहिती देते. बेडवाल सर, हॅलो सर, आपल्याला आमचा आवाज येतोय का?
औरंगाबाद, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। हो सर, बोला बोला, ऐकू येते। गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वेडवा सर, आपण बोलत राहा, आपला आवाज येत आहे। बोंडाळीचं जे लाईफ सायकल आहे, हे लाईफ सायकल ब्रेक करणं हे फार महत्वाचं होतं। सर आपण बोलत राहा। त्या दिवसाची ही बंद केलेली आहे। वेडवाल सर आपण बोलत राहा, काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला जरी ऐकू येत नसेल तरी आम्हाला आपला आवाज येत आहे, आपण बोलत राहावे। आता आपण प्रश्न आणि उत्तरे या भागाकडे वळणार आहोत। आपण पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे नागपूरवरून नगरारे सर त्याचे शंका निरसन करतील। तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। मानकर मॅडम देखील आपल्याला या प्रश्नांबद्दल मार्गदर्शन करतील। पहिला प्रश्न आहे की हे जे पाठवलेले फोटो आहेत त्याच्या खोडात आळी आढळून आली तर कोणत्या कारणाने आली असेल आणि त्यावर उपाययोजना सुचवाव्यात। नगरारे सर। चितस एखाद्या ठिकाणी असू शकतो, त्याच्यामध्ये नेमका कोणता किडा आहे पाहावं लागेल। नजीकच्या स्टेशन मध्ये किंवा नजीकच्या याच्यामध्ये आपण त्याला तपासण्यासाठी पाठवण्याची आपण व्यवस्था करू आणि नेमका कोणता किडा आहे तो आपल्याला शोधता येईल आणि त्यानंतर त्याच्यावर कोणतं नियंत्रण आहे हे सांगता येईल। सध्याच त्याची कोणती प्रजाती किंवा जाती आहे हे सध्या चित्रावरून तेवढं कळत नाहीये। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे कापसात फुलप्राप्ती जास्त प्रमाणात होत आहे आणि पाऊस चालू आहे आणि कापसाचे बोंडे सडत आहेत, उपाय सुचवावे। काही ठिकाणी पात्यागड किंवा बोंड गळण्याचं प्रमाण बघितलंय तर याच्यासाठी आपल्याला नॅप्थरीन ॲसिडिक ॲसिड, त्याला आपण बाजारात क्लोनोपिक्स नावाने अवेलेबल आहे, तर हे 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी। बोंड सळण्याच्या प्रकारामध्ये बुरशी किंवा बॅक्टेरिया त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते, तर त्यासाठी 2.5 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड याचं प्रमाण मिसळून 10 लिटर पाण्याप्रमाणे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याप्रमाणे फवारणी करावी, त्याच्यावर आपल्याला आळा आणता येईल। कामगंध सापळ्याची साईज स्टँडर्ड असते का, हा एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे। मी मानकर मॅडमला विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावे। सापळ्यामध्ये थोडा थोडा फरक पडलेला, म्हणजे थोडा थोडा फरक केलेला दिसतो, तर त्यामध्ये विशेषतः आपण गुलाबी बोंडळीच्या पतंगाबाबत जर बोलायचं झालं तर त्या पतंगाचा आकारमान आणि त्या पतंगाची त्या वरची जी चकती असते फेरोमोन ट्रॅपची चकती, त्या चकतीच्या आतमध्ये जाण्यासाठी जी गॅप असते ती गॅप ही पतंगाच्या आकारमानाप्रमाणे ठरवून ती केलेली असते, त्यामुळे ती गॅप आणि खालती पॉलिथिनची जी लांबी असते ती पॉलिथिनची लांबी सुद्धा या दृष्टीने ठेवलेली असते की पतंग त्यात आत शिरल्यानंतर पुन्हा उडून बाहेर जाऊ नये, त्यामुळे विशेष असे फिक्स स्टँडर्ड आहेत असं सांगता येत नाही। धन्यवाद मॅडम। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। लाल्या रोगावर कसे नियंत्रण करावे याबद्दल माहिती द्यावी। नगराटे सर।
माझ्या व्याख्यानामध्ये मी सांगितलेलं होतं की लाल्या नियंत्रणासाठी शक्यतोवर ज्या जिथे पाऊस व्यवस्थित राहील तिथे शक्यतोवर लाल्या कमी येतो. याची लाल्याचे अनेक कारणं असतात, त्याच्यामध्ये तुमचं अन्नद्रव्य किंवा मग ब्राईट सनलाईट किंवा मग डेफिशियन्सी, तर अनेक कारणापैकी कारणाचा विचार केला तर जे मॅग्नेशियम सल्फेट किंवा 1% युरिया 2% DAP 2% याचा समजा याची फवारणी केली तर झाल्यापासून आपल्याला नियंत्रण आणता येत. धन्यवाद सर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ट्रिप्स नियंत्रण कसे करावे याबद्दलची माहिती मानकर मॅडमनी द्यावी अशी मी विनंती करते. नाही, याबद्दलची माहिती आपले नगराळे साहेबच देतील आणि व्यवस्थितरित्या देतील. थ्रिप्सचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं आणि आपण जसं आर्थिक नुकसानीची पातळी बघितली तर 10 ते 20 दिसले तर आपल्याला काही कीटकनाशक आहेत जसे फ्लोनिकॅमिड आहे किंवा मग थायोमेथॉक्सान आहे तर याची फवारणी केली तर आपल्याला थ्रिप्स पासून नियंत्रण मिळवता येते. धन्यवाद सर. आता पुढचा प्रश्न. लाईट ट्रॅपचा वापर केल्यामुळे मित्र किडी मरतात काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो मानकर मॅडम आपल्याला त्याबद्दल माहिती देते. लाईट ट्रॅपचा वापर केल्यामुळे मित्र किडी मरतात. खर लाईट असणारे बल्ब वापरतात आहे प्रकाश सापळ्यामध्ये, त्यामुळे मित्र किडी शत्रू किडी दोन्हीही पकडल्या जाऊन ते मरू शकतात. पण सध्या बाजारामध्ये काही प्रकाश सापळे असे आलेले आहेत की ज्यामध्ये त्या मित्र किडीच्या आकारमानाची आकारमान लक्षात घेऊन त्याला काही स्क्रीन बसवलेल्या असतात ज्यामुळे या मित्र किडी खालती पडल्या तरी त्या पुन्हा उडून चालल्या जातात, परंतु शत्रू किडी मात्र ह्या खालती पडल्या की त्या खालच्या जाळ्यामध्ये अडकून जातात. पण जी स्थानिकरित्या प्रकाश सापळे बनवलेले आहेत शेतकऱ्यांनी त्याबद्दल आम्ही मागच्या वर्षी जी काही पाहणी केली त्यामध्ये असं लक्षात आलं की दिवसभर रात्रभर सुरू ठेवलेल्या प्रकाश सापळ्यामध्ये लेडीबर्ड बीटल नावाचे हे जी ढाल किडी आहे, ढाल किडीचे बीटल हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. त्यामुळे दिवसा प्रकाश सापळे न वापरता फक्त संध्याकाळच्या वेळेला रात्री 9 पर्यंत जास्तीत जास्त 10 पर्यंत फक्त प्रकाश सापळे वापरावे संध्याकाळच्या कालावधीत. त्यानंतर प्रकाश सापळे सुद्धा बंद करावे जेणेकरून मित्र किडी मरणार नाही आणि त्यात अडकणारही नाहीत. धन्यवाद मॅडम, आपण खूप महत्वाची माहिती दिली. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विच बायो फर्टिलायझर इज यूज फॉर सीड ट्रीटमेंट इन कॉटन. ओमप्रकाश कोहिरे सरांनी हा प्रश्न विचारलाय जालन्यावरून. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. याच्यासाठी आपल्याला ऍझोटोबॅक्टर वगैरे वापरता येईल पण त्याची खूप काही गरज पडत नाही कापूस कापसामध्ये फर्टिलायझरची. मी समजा बाकी ज्या रिकमेंडेड डोस दिला तरी त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळते. याच्यासाठी आपण जे जेवढे काही बाजारात बियाणं उपलब्ध आहे ते ऑलरेडी गौचो किंवा इमिडाक्लोप्रोमिन ट्रीटमेंट केलेलं असतं आणि त्याच्यावर परत सहसा कॉटनमध्ये करत नाही. पण जिथे जिथे रोगाचा प्रादुर्भाव दिसेल तिथे आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा मग ऍझोटोबॅक्टर याचा आपल्याला उपयोग करता येईल. धन्यवाद सर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पॉवर ऑपरेटेड पंपासाठी फवारणीकरिता औषधांची मात्रा तिप्पट का करावी, हा प्रश्न DK पोल यांनी पांढरकवाडावरून विचारला आहे. मी मानकर मॅडमला विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावे. शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं असेल की पॉवर ऑपरेटेड स्प्रेअरची जी नोझल असते आणि ती जी जाळी असते ज्याच्यामधून हे थेंब बाहेर पडतात, पाण्याचे थेंब किंवा तुषार जे फवारे जे बाहेर पडतात ते अत्यंत सूक्ष्म असतात आणि आपली अशी इच्छा असते की ज्यावेळेला आपण फवारणी करतो तेव्हा त्या प्रत्येक थेंबामधून कीटकनाशक हे बाहेर पडलं पाहिजे. ज्यावेळेला आपण अत्यंत सूक्ष्म थेंबाचं नोझल वापरतो पॉवर ऑपरेटेड स्प्रेअरमध्ये त्या प्रत्येक थेंबामधून कीटकनाशक सुद्धा बाहेर पडलं पाहिजे, म्हणून कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी लागते. धन्यवाद मॅडम. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कपाशीच्या बॉलमध्ये
म्हणजे बोंडामध्ये अळी असेल तर कंट्रोल काय वापरावे? अंकुश पाटील यांनी हा प्रश्न विचारला आहे. मी नगरारे सरांना विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावे. जसं मी सांगितलं की कपाशीमध्ये तीन प्रकारच्या बोंडळ्या असतात, एक अमेरिकन बोंडळी, दुसरी ठिपक्याची बोंडळी आणि तिसरी गुलाबी बोंडळी. तर या तिन्ही बोंडळ्याचं नियंत्रण वेगवेगळं असेल. मी समजा या प्रश्नातून समजू शकलो की याच्यामध्ये गुलाबी बोंडळी असेल. तर एकदा गुलाबी बोंडळी बोंडामध्ये आत गेली, बाहेरून कोणतंही कीटकनाशक मारलं तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. त्याच्यामुळे आपण जे विविध प्रकारच्या नियंत्रण पद्धती सांगितलेल्या आहेत, हंगाम पूर्व मग हंगामामध्ये काय करायचं, मग कामगंध सापळे आणि अंडी मारण्यासाठी जे कीटकनाशक आहेत त्याचा आपल्याला अगोदर उपयोग करायचा आहे. एकदा अळी आतमध्ये गेली तर तिला मारणं अशक्य आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदरच्या ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्याचा अवलंब अगोदर करावा. धन्यवाद सर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत. कापूस पिकावर येणारी बोंड अळी ही सुरुवातीला किती टक्के आहे? हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. मी नगरारे सरांना विनंती करते की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावे. प्रश्नामधून तेवढं बरोबर समजायला येत नाही किती टक्के म्हणजे कोणती आहे. जसं जेव्हा आपल्या शेतामध्ये फुलं लागण्याचा काळ असतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये समजा 20 पैकी 2 फुलं हे डोमकळ्या ग्रस्त असतील तर आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल, किंवा तुमच्या फेरोमेन ट्रॅप्स किंवा कामगंध सापड्यामध्ये 3 रात्री मिळून 24 पतंग अडकलेले असतील, आणि जेव्हा आपल्या बोंडामध्ये 20 पैकी 2 बोंडामध्ये जिवंत अडा असतील तर समजायचं की गुलाबी बोंडळींनी नुकसान आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला नियंत्रण उपाय करायची गरज आहे. यामध्ये एक माहिती आणखी देऊ इच्छिते की शेतकऱ्यांनी बियाणं लावताना कोणतं बियाणं लावलेलं आहे ते त्यांनी त्याच्या पाकिटावर एकदा बघून घ्यावं. जर का त्यांनी RIB हे 3 अक्षरं लिहिलेलं बियाण्याची व्हरायटी वापरलेली असेल, RIB म्हणजे रेफ्युजी इन बॅग, म्हणजे यामध्ये अशा बॅगमध्ये रेफ्युजी सीडचं रेफ्युजी पिकाचं जे बियाणं असतं ते मिक्स केलेलं असतं. काही व्हरायटीमध्ये तुम्ही असं बघितलं असेल की बियाण्याच्या पाकिटामध्ये रेफ्युजी बियाण्याचं एक छोटीशी पुडकी वेगळी असते, तर बरेच शेतकरी हे रेफ्युजी बियाण्याची पुडकी बाजूला ठेवतात आणि मुख्य बियाणं लावतात. पण RIB ही व्यवस्था करता येत नसल्यामुळे, ही सोय नसल्यामुळे RIB रेफ्युजी पण बियाणं मिक्स असतं आणि ते सुद्धा पीक यामध्ये लावलं जातं. अशा वेळेला जर का बोंडअळी आली सगळ्यात पहिल्यांदा प्रादुर्भाव करेल ती रेफ्युजीच्या झाडावर करेल, आणि साधारणतः 5% पिकावर जर का तुम्हाला बोंडअळी दिसली तर समजायचं की ती रेफ्युजी पिकावरची पिकावर आलेली बोंडअळी आहे, म्हणजे ती झाडं रेफ्युजीची आहे. पण बहुतेक शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजत नाहीत आणि ते अनभिज्ञ असतात, त्यामुळे शेतकरी बंधूंना सरळ सांगण्यात येतं की 5% प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता आपण फवारणीला, म्हणजे कामगंध सापळ्यापासून सुरुवात करून फवारणीपर्यंत ज्या ज्या नियंत्रणाच्या उपाययोजना आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंडळी ही आवश्यकतेपेक्षा फार लवकर आली, म्हणजे जसं आता 2 महिन्यानंतर सहसा आपल्याला फुलं दिसायला लागतात, 2 महिन्याच्या दरम्यान फुलं आली आणि फुलांमध्ये बोंडळी दिसते किंवा डोमकळ्या दिसत आहेत किंवा छोटी छोटी बोंड धरली आणि त्या बोंडामधून सुद्धा अळी दिसते असं जर दिसलं तर हा कालावधी जवळपास 80 दिवसापेक्षा कमी कालावधी, म्हणजे 80 दिवस कोणते तर पेरणीपासूनचे 80 दिवस. या पेरणीपासूनच्या 80 दिवसाच्या कालावधीत जर का गुलाबी बोंडळी, विशेषतः गुलाबी बोंडळी, म्हणजे बोंडळ्या इतरही आहेत त्यामुळे गुलाबी बोंडळी सांगते की गुलाबी बोंडळी जर का 80 दिवसाच्या कालावधीत फार लवकर आली असं आपल्याला आढळून आलेलं आहे तर तात्काळ आपल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा झाडांची जी पानाची नमुने असतात ते जमा करतील आणि पानाचे नमुने आपले नगराळे साहेब ज्या संस्थेमध्ये CICR संस्थेमध्ये कार्यरत आहे
त्या संस्थेमध्ये जमा केल्या जातात आणि तिथे त्याची टेस्टिंग केल्या जाते. या पानांची टेस्टिंग केल्यानंतर लक्षात येतं की यामध्ये बीटीचं प्रमाण किती आहे. जर का आपली व्हरायटी 80 दिवसापेक्षा कमी कालावधीत खूप जास्त गुलाबी बोंडळी दाखवते आहे, याचा अर्थ त्यामध्ये बीटीचं प्रमाण कमी आहे आणि ते आपल्याला टेस्ट रिपोर्टवरून समजेल आणि ह्यावरून मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची काहीतरी सोय करता येईल. धन्यवाद मॅडम. आत्ताच त्यांनी आपल्याला खूप योग्य प्रकारची माहिती दिली आहे, त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्यास नक्कीच फायदा होईल. आता पुढच्या भागाकडे वळूया. शेतीशाळा हा महत्त्वाचा उपक्रम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत राबविला जातो हा आपल्या सर्वांना माहितीच आहे. हा मोठ्या प्रमाणात राबवला जाणारा उपक्रम या प्रकल्पाच्या योग्य अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून काही शेतीशाळा प्रशिक्षकांकडून ज्या थोडाफार त्रुटी होत असतील त्या कमी करण्यासाठी आता आपल्याला कृषी विद्यावेत्ता माननीय कोळेकर सर काही सूचना देतील. या सूचना आपण PMU कार्यालयाकडूनही देत असतो, परंतु यावेळेस आपण सर्व प्रशिक्षकांना समन्वयकांना यांचे पालन करण्यासाठी मोठ्या स्तरावर इथे हा भाग निर्माण केलेला आहे. मी कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी येऊन त्या सूचना द्याव्यात. नमस्कार. आपण आजच्या सत्रापासून सुरुवात आपण केली होती 10:30 वाजता, साडेदहा वाजेपर्यंत आतापर्यंत 3 तास आपण वेगवेगळ्या तांत्रिक विषयावर फार सखोल अशा प्रकारे चर्चा केलेली आहे, मार्गदर्शन ऐकलेलं आहे, आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा देखील प्रयत्न तज्ज्ञांनी केलेला आहे. प्रश्नांच्या गुणवत्तेवरून देखील आम्हाला दिसून येतं आहे की आपला अभ्यास चांगला सुरू झालेला आहे आणि आपला प्रश्न पडत आहेत. तथापि हे केवळ एवढेच प्रश्न पडणार नाही आहेत, आपला प्रचंड प्रश्न असणार आहेत. पुढच्या काळात आपण ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांच्याकडे जाल आपण शेतीशाळेच्या निमित्ताने त्या त्या वेळेला आपला प्रश्न येणार आहे, त्याचे उत्तर देण्याकरता म्हणून आपणास सर्व प्रकारचं हे मार्गदर्शन जे आहे उपलब्ध आम्ही करून देतो आहे. त्याबरोबरच आपणास हे सर्व संपर्क देतो आहे जे तज्ज्ञ आपल्याशी बोलले आता आणि जे तज्ज्ञ आहेत आपले संपर्क झालेले नाहीत त्यांच्याही संपर्क देतो आहे आपल्याला. हा झाला एक भाग पुढे जाण्यासाठीचा. पण मुळात शेतीशाळेचे वर्ग जे घेत असतो आपण त्यामध्ये गुणवत्ता वाढण्याची आणखी गरज आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गुणवत्ता चांगली सुधारलेली आहे याबद्दल काही दुमत नाही आहे. तथापि आजही यामध्ये काही उणीवा त्रुटी दिसत आहेत. याचं एक प्रमुख कारण असण्याची शक्यता अशी आहे की बरेचसे प्रशिक्षक हे नव्यानं पुन्हा जॉईन झालेले आहेत, नव्यानं या ठिकाणी या उपक्रमात समावेश झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा अनुभव कमी असणं हीच एक या मोठी कमतरता आपण म्हणू शकतो अशी शक्यते ती. आता अनुभव हळूहळू वाढेल तर त्यांना गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. यामध्ये समन्वयाचा एक फार मोठा भाग आहे की जो कृषी सहाय्यक आणि समूह सहाय्यकाबरोबर ठेवावायचा आहे. त्या दोघांच्याबरोबर समन्वय ठेवला तर प्रथमतः आपल्या शेतीशाळेची गुणवत्ता बदला पहिला भाग जो आहे तो म्हणजे उपस्थिती, ती वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळं उपस्थिती वाढणं हा त्यातला एक फार महत्त्वाचा भाग असणार आहे. आणि हे करत असताना आपण जी उपस्थिती आपल्याला राखायची आहे तिचं आम्ही काय अनिवार्य गोष्टी केलेल्या आहेत की 30 ते 35 शेतकरी असणं अपेक्षित आहे. 30 ते 35 शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहतात यासाठी म्हणून आपण त्यांची नोंदणी करून घेणं, त्यांच्याकडच्या पीक पद्धतीचा अभ्यास करून घेणं, त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना वेळेवर उपस्थित राहण्यासाठी आपण संपर्क करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यांना आपण 2 दिवसापूर्वी संपर्क केला असेल ते लोक आज येऊ शकतात, पण ज्यांना संपर्क झालेला नाही आहे किंवा सकाळी आपण संपर्क केला तर त्या लोकांना येण्यामध्ये अडचणी होते आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्यक्ष भेटून मेसेजद्वारे संपर्क करावा ही त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपल्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपण असं वर्ग व्यवस्थितपणे घेता येतील. वर्गामध्ये सेशन प्लॅन आपण दिलेला आहे, कारण ही शेतीशाळा घेण्याचा जो प्रकार आहे, जी पद्धती आहे, ही जागतिक स्तरावर तयार केलेली पद्धती आहे ज्याचं पालन आपण करतो आहे. त्यामुळे याच्यामधल्या रिझल्ट आपल्याला हवे असते चांगल्या प्रकारचे, तर त्याचं सेशन प्लॅनप्रमाणे आपण शेतीशाळेचे वर्ग हे घेतले गेले पाहिजे आहेत, तर त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आहे. याबरोबरच आपण या ठिकाणी प्रमुखपणे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या वर्गाचा फायदा तातडीनं होतो आहे, आजच होतो आहे असं वाटणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवणे, त्यांना विशेष वर्ग घेणे, आजची समस्या काय आहे त्यावर तात्काळ मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, या प्रकारच्या गोष्टी फार करणं आवश्यक आहे. तर त्यावर आपण जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. एक गोष्ट अशी आढळलेली आहे की महिला शेतकरी शेतीशाळा आपण यावर्षी सुरू केलेल्या आहेत काही विशेष, आणि याचं प्रमाण आपण पाहिलं असं ते अत्यंत कमी आहे आज, परंतु महिलांची उपस्थिती चांगल्या प्रकारे राहू शकते. आणि म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित राहण्यामध्ये कमी पडत आहेत, पुरुष शेतकरी विशेषतः, त्या त्या ठिकाणी
महिला शेतकऱ्यांचे अटेंडन्स वाढवण्यासाठी म्हणून त्यांची नोंदणी करून घेणे आणि त्यांच्या शेतीशाळा या ठिकाणी भरवणे ह्या फार महत्त्वाचा भाग आहे. तर तो आपण करावा आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एकूण गेस्ट फार्मरपैकी 50% शेतकरी ह्या महिला असाव्यात याबद्दल आपण जातीने लक्ष घालून ते काम करून घ्यावं. इथे आम्ही महिला शेतकऱ्याची व्याख्या करून देतो आहे. आपण समज आपला असा आहे की ज्याच्या नावावर शेती आहे अशा महिलांनाच समावेश करून घ्यायचा आहे. तर कृपया याच्याशिवाय मोठी व्याख्या आपण केलेली आहे. ज्या शेतकरी कुटुंबामध्ये महिला शेतीवर काम करतात त्या शेतकरी कुटुंबातल्या महिलांना देखील आम्ही समावेश करून घ्यावं ज्यांना आपण महिला शेतकरी म्हणू शकतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण वाढवणं फार आवश्यक आहे. काही त्रुटी बघितले तर आम्हाला अशा आढळलेल्या आहेत. या ठिकाणी आपण जे काही रोज विश्लेषण करत असता आणि आपण ॲपमध्ये माहिती भरत असता याची विश्लेषण करण्याची प्रक्रिया आमच्या स्तरावर कायम चालू असते आणि त्या प्रक्रियेतून आम्हाला काही त्रुटी जे आढळतात ते आम्ही वरच्यावर सांगत असतो आपल्यालाच. त्यामध्ये काही फरक मी या ठिकाणी काही गोष्टी मानतो आहे मी, तर त्याच्यावर आपण सुधारणा जरूर करावी. यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बरोबरच आपण आंतरपिकाचा वापर वाढवण्यासाठी मोठा प्रयत्न करतो आहे. तर आंतरपिकाचा वापर वाढताना ज्या प्लॉटचं आंतरपीक आहे त्या प्लॉटमध्ये नोंदी ह्या आंतरपिकाच्या पिका ठिकाणी नोंदी वेगळ्या व्हायला पाहिजे आहेत आणि मुख्य पिकाची नोंदी ह्या वेगळ्या व्हायला पाहिजे आहेत. तर ह्याची आपण दक्षता घ्यावी. तसंच आपण त्या पिकाचा सॉईल टेस्ट रिपोर्ट अपलोड करताना देखील बऱ्याच ठिकाणी सॉईल टेस्ट रिपोर्ट अपलोड करताना काही चुका झालेल्या आहेत. ॲक्च्युली प्रत्यक्ष रिपोर्ट जो आहे त्याच्यामधल्याच व्हॅल्यू जे आहेत किंवा त्याच्यामधले जे काही परिमाणं आहेत ती लिहावयाची आहेत, पण तेही लिहिताना काही ठिकाणी आपण दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचं विश्लेषण करताना अडचण होत असते. तर ते आपण जरूरपणे या ठिकाणी करून घ्यावं. तसंच या ठिकाणी ज्या प्लॉटवर आपण शेतशाळा घ्यावयाची आहे त्या प्लॉटवरच शेतशाळा हा कायमस्वरूपी तिथं व्हायला पाहिजे आहे, वर्ग व्हायला पाहिजे आहेत. पहिला वर्ग वेगळ्या शेतशाळेच्या ठिकाणी, दुसरा वर्ग वेगळ्या ठिकाणी, तिसरा वर्ग या ठिकाणी असं होता कामा नये आणि असं आम्हाला देखील आढळलेलं आहे. तर ते याचा अर्थ आहे की आपण जागा बदलतो आहे आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित साध्य या ठिकाणी होत नाही आहे. तसंच शेतकरी आपण या ठिकाणी उपस्थित आहात लिहितात वर 16 किंवा 15 किंवा 18 आणि प्रत्यक्षामध्ये खाली या ठिकाणी फोटोमध्ये शेतकरी दिसतात 10 किंवा 8 किंवा 5, तर हीच चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा उपयोग होणार नाही या प्रकारच्या शेतीशाळेचा आणि म्हणून आपण इथे अटेंडन्स हा व्यवस्थितपणे दिला पाहिजे आहे. याच्या आधारे आपलं मानधनाची देखील तरतूद केली असल्या कारणाने आपण ह्या गोष्टीकडे जातीने लक्ष आपण देणं फार आवश्यक आहे. त्याबरोबरच या ठिकाणी मार्क केलेले जे गेस्ट फार्मर जे असतात त्याच्याच यादीमध्ये नाव दिसलं पाहिजे आहे, पण प्रत्यक्षामध्ये सह्यांच्या ठिकाणी नावं वेगळी असतात, त्यामुळे काही नावं ही तिथं सुटून जातात किंवा चुकून राहतात, तर ती नावं व्यवस्थितपणे दोन्हीकडे दिसली पाहिजे याची आपण दक्षता घेणं फार आवश्यक आहे. त्याबरोबरच अटेंडन्समध्ये फोटो अपलोड करता येत नाही आहेत. काही ठिकाणी कमी शेतकरी जास्त आहेत पण दाखवले कमी आहे असंही होत आहे आणि काही ठिकाणी शेतकरी कमी आहेत पण दाखवताना या ठिकाणी फोटो वेगळ्या ठिकाणी दाखवला जात असतो, तर ही चुकीचं होणार आहे. त्यामुळे आपण फोटो अपलोड करताना काळजी घेणं फार आवश्यक आहे. नंतर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन करताना जे टेक्नॉलॉजी तुम्ही टिक केलेली आहे, उदाहरणार्थ स्प्रेईंग ऑफ 2% DAP, फवारणीचं 2% फवारणीचं आपण तंत्रज्ञान दाखवता ह्या वर लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्षामध्ये खाली ज्यावेळेला आपण पाहतो फोटोमध्ये तर त्यावेळेला वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान ह्या ठिकाणी दाखवलेलं असतं आपण. त्यामुळे जे तंत्रज्ञान तिथं आपण टिक केलेलं आहे त्याचाच फोटो खाली या ठिकाणी अपलोड करावा, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे फार काळजीपूर्वकपणे आपण सांभाळलं पाहिजे आहे. तसंच SR चार्टचा फोटो नसणं ही फार चुकीची गोष्ट आहे. शेतीशाळेचा वर्गच मुळात परिसंस्थेचा अभ्यासाजून सुरू होत असते, त्यामुळे परिसंस्थेचा अभ्यास जर केला नसेल तर त्या शेतीशाळा वर्गामध्ये आपण चांगलं काम केलं नाही हा त्याचा अर्थ होतो आहे. त्या परिसंस्थेचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आणि तो न करणाऱ्या प्रशिक्षकांनी या ठिकाणी पुन्हा त्याचा अभ्यास स्वतः करून घ्या, हे कसा करावयाचा सुधारणा करा त्यामध्ये आणि शेतीशाळेच्या वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये त्या पिकाच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण त्या चार्टवर करावे आणि त्या चार्टचा फोटो या ठिकाणी आपण अपलोड करावा. यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत आम्हाला, तर त्यामध्ये तारखा मगाशी सुरुवातीला बोललो होतो मी, पेरणीची तारीख या ठिकाणी चुकीवर टाकलेल्या आहेत. मला काही ठिकाणी तारखा असे दिसून आलेल्या आहेत की काही पेरण्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दाखवले दिसून आलेल्या आहेत, हे निश्चितच चुकीची गोष्ट आहे, तर त्यामुळे आपण दुरुस्त्या करून घ्याव्यात. तसंच निरीक्षण करताना देखील त्रुटी आढळलेल्या आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे पीक आहे तुमचं सोयाबीनचं किंवा कॉटनचं पीक आहे, आता कापसाच्या पिकाचं निरीक्षण आपण नोंदवतो आहे आणि नोंदवताना आपण संख्या काय टाकली, इयर हेड टोटल म्हणजे कन्सर्न संख्या टाकलेली आहे, ही चुकीची गोष्ट आहे. तर अशा जे काही त्रुटी आहेत ह्या जाणीवपूर्वक आपण हे सिरियसली जर आपण बघितलं नाही हे विश्लेषण फार चुकीच्या पद्धतीने होऊ शकतं, त्याचा उपयोग आपला होणार नाही, त्यामुळे आपण यावर कृपया लक्ष द्या. तसंच या ठिकाणी व्हरायटीचे नावं टाकताना देखील जे व्हरायटी आपण घेतली आहे तीच टाकावी. तसंच या ठिकाणी ज्या व्हरायटीच्या बाबतीमध्ये नावं आपल्याकडे नसतील तर नावं व्यवस्थितपणे लिहावी त्या ठिकाणी.
तसंच हे सगळ्या गोष्टीचा संबंध आपल्या मानधनाशी आहे. प्रशासकाने ही बाब लक्षात घ्यावी. अनुज्ञेय मानधन जर अनिवार्य आपल्या ज्या बाबीसाठी केलेलं आहे त्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये ह्या बाबींचा पुन्हा उल्लेख करतो आहे मी की नोंदी पूर्ण असाव्यात व्यवस्थेपैकी, फोटोच्या नोंदी व्यवस्थेपणे असाव्यात, शेतकऱ्या संख्या त्या ठिकाणी किमान 20 असावी, इथून पुढेच्या काळामध्ये सहा घेतल्या असाव्यात, वर्गाचा कालावधी हा देखील 3 तास कमीत कमी असणं फार अपेक्षित आहे आणि याबरोबर SR8 फोटो त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण शेतशाळेच्या वर्गाची नोंदी ह्या ॲपमध्ये करून घ्याव्यात. हे सर्व सांगण्याचा उद्देश पुन्हा एकदा असा आहे की ज्या पद्धतीनं आपण विस्तार कार्यासाठी हा प्रकल्प गुंतवणूक करत आहे ती गुंतवणूक अनेक प्रकारची आहे. म्हणजे प्रशासकाच्या माध्यमातून विस्तार कार्यकर्ते उपलब्ध करून दिलेली आहेत ही मोठी गुंतवणूक आहे त्यातली. त्याबरोबरच या सगळ्यासाठी प्रशिक्षण घेतो आपण, साहित्य निर्माण करत असतो आपण आणि त्या साहित्य निर्माण करणं ही देखील मोठी गुंतवणूक आहे त्यामध्ये. त्याबरोबरच या ठिकाणी किट आणि ऑब्झर्वेशनसाठी असणारं साहित्य आपण तयार करतो आहे. हे साहित्य शेतकरी शेतावर राहणार आहे, त्या शेतकऱ्यांना याबद्दल त्याचा आपण एनेबलिंग एन्व्हायरमेंट तयार करतो असतो, आपण सक्षम करण्यासाठीचं वातावरण तयार करतो असतो आपण, ही मोठी गुंतवणूक त्यामध्ये आहे. हे करत असताना जे तज्ज्ञ विविध प्रकारचे उपलब्ध करून देतो आहे आपण, म्हणजे आज आपण पाहिलं की भारतातली कापसाची प्रमुख संशोधन संस्था CICR नागपूर इथे तज्ज्ञ आपल्यासाठी उपलब्ध करून देता आले आम्हाला, अशा प्रकारे तज्ज्ञ उपलब्ध करून देतो आहे ही देखील ह्यासाठी मोठी गुंतवणूक आहे. अशा प्रकारची गुंतवणूक आपण वेगळ्या प्रकारचे करतो आहे, शेतकरी त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग आपल्या विस्तार कार्यामधल्या गुणवत्तेमध्ये देखील तशा प्रकारची सुधारणा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. सर्व कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, या ठिकाणी असणारे समूह सहाय्यक, शेतीशाळेचे प्रशिक्षक, समन्वयक आणि उभय कृषी अधिकारी यांनी सर्वांचं साधारणपणे नियंत्रण करावं आणि चांगल्या प्रकारच्या शेतीशाळेमधून आपण सर्व शेतकऱ्यांच्या शेतावरचे कापूस, सोयाबीन, हळद इतर सर्व जी काही पिकं आपण घेतली आहेत या पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करता करताच नुकसान कमी होईल हे आपण बघितलं पाहिजे आहे. हवामानाच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये ड्राय स्पेल असेल, किड्यांचे प्रादुर्भाव असेल अथवा इतर काय परिस्थिती निर्माण झाली असेल यामुळं नुकसान तर होणार आहे, परंतु हे नुकसान कमीत कमी कसं होईल याकडे आपलं लक्ष देणं फार आवश्यक आहे. या सत्राच्या सुरुवातीला माननीय प्रकल्प संचालक यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जागतिक बँकेच्या या प्रकल्पातून जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आणि भारत सरकारकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याही तशा प्रकारच्या आहेत की आपल्या या पिकांच्या उत्पादनामध्ये सातत्य राखणे, स्थैर्य राखणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवणे या प्रकारच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाळायच्या आहेत. ह्या सर्वांचा आपण विचार करून शेतीशाळेचं आपण माध्यम निवडलेलं आहे. तरी आज आपण कापूस या पिकाच्या संदर्भातल्या विशेषतः किडीवरचा प्रादुर्भावाचा आणि त्यावरचं नियोजनाबाबत आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या काळामध्ये आपण कापसावरचे विविध प्रकारचे जे रोग आहेत, डिफिशियन्सी आहेत, त्यावर आपण काही शिक्षण घेणार आहोत आणि त्याबरोबरच आपण इतरही पिकांच्या अशा प्रकारच्या गरजा ज्या काय आहेत, जसं आज आपण फळबागांच्या विशेषतः एक क्षेत्र पाहिलं आणि तशा प्रकारचं आपण ह्या फळबागांचं संत्रा वर्गीय फळबागांसाठी, डाळिंबासाठी विशेष प्रकारच्या टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत त्यावरही आपण सत्र घेणार आहोत. तर हे सत्र असे आपण घेत राहू, गुंतवणूक करत राहू, फक्त आपण या सगळ्या गोष्टीसाठी शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत चांगलं पोहोचूया, त्यांचा विश्वास संपादन करून घेऊया, विभागावर आणि प्रकल्पावर विश्वास निर्माण करण्यासाठी आपण हे माध्यम वापरूया एवढ्या ठिकाणी आपला सांगायचं आहे. आजच्या सत्राच्या निमित्तानं मी या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेल्या सूचनांचा खाली नक्कीच उपयोग करता येईल. आता आपल्याकडे औरंगाबादवरून श्री बेडवाळ सर पुन्हा एकदा त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. शेतीशाळेच्या माध्यमातून कापूस पिकाची परिसंस्था कशी होऊ शकते याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत. बेडवाळ सर. हॅलो बेडवाळ सर. काही तांत्रिक अडचणींमुळे बेडवाळ सरांचा व्हिडिओ आपल्याशी कनेक्ट होऊ शकत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि कार्यक्रमाला आपण पुढे सुरुवात करूया. आज या ठिकाणी आपल्याला माननीय प्रकल्प संचालक श्री विकासचंद्र रस्तोगी सर यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी श्री मोटे सर इथे येऊन त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी कोळेकर सरांचेही आभार मानते. तसेच मुख्यतः नागपूर येथून आपल्याला नगरारे सरांनी
जी मार्गदर्शन केले आहे, जी माहिती दिली आहे ती अमूल्य आहे. CICRचे ते प्रिन्सिपल सायंटिस्ट असून त्यांनी शास्त्रीय जो दृष्टिकोन समजून सांगितलेला आहे तो मोलाचा आहे. त्याचप्रमाणे मानकर मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ देऊन नागपूर येथून आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. हा हे प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व अभिनंदन करते. तसेच सर्व कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, शेतीशाळा प्रशिक्षक, शेतीशाळा समन्वयक यांचेही मी आभार मानते की त्यांनी या प्रशिक्षणाला उपस्थिती देऊन एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर पाठ नॉलेज नेटवर्क यांनी मुंबई व नागपूर येथून आपले तांत्रिक सहकार्य देऊन जी आपली मदत केली आहे आणि हे प्रशिक्षण संपूर्ण करण्यामध्ये त्यांचा जो मोलाचा वाटा आहे त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानते. धन्यवाद.